नमस्कार. क्विखिल प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, परवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, छोकरा साबण आणि ग्रीन हार्वेस्ट या विशेष कार्यक्रमात मी प्रज्ञा बोवळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाराष्ट्राला साहित्याची आणि साहित्यिकांची फार मोठी परंपरा आहे. साहित्य हा मानवी मनाचा आणि तत्कालीन समाजाचा आरसा असतो आणि जसा समाज बदलतो तसं साहित्याचे आयाम बदलतात. कवितेत जशी केशव सुतांनी नवकवितेची तुतारी फुंकली तशीच कादंबरीमध्ये कथनात्मकतेला चिंतनाची जोड देत नवे आयाम प्राप्त करून दिले ते ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे सरांनी. कादंबरीच्या स्वप्नील कल्पनांमध्ये रमणाऱ्या तरुणाईला वास्तवाचं भान देणाऱ्या लेखकांमध्ये नेमाडे सरांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. कोसलामधला सांगवीकर, हिंदूमधला खंडेराव किंवा बिढार आणि झूलमधला चांगदेव पाटील ही पात्र नेमाडे सरांनी केवळ रंगवली नाहीत तर ते जगले सुद्धा. नेमाडे सर त्यांची परखड आणि स्पष्ट मतं लेखणीतून जेवढ्या सहजतेनं मांडतात त्याहून जास्त आक्रमकतेनं वाणीतून मांडतात. बंडखोरपणा हा केवळ नेमाडे सरांच्या साहित्याचा नाही तर आयुष्याचा स्थायी भाव आहे. स्तुती ही साहित्यिकांच्या नशिबात असतेच, पण नेमाडे सरांच्या हस्तरेषांमध्ये अत्यंतिक स्वीकृती आणि जहरी टीका या दोन्हीही रेषा आहेत आणि त्या ते अभिमानानं मिरवतात. नेमाडे सरांचा सटक नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झालाय, त्याबाबत आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचाच आहे. पण मराठी साहित्याची विद्यमान दशा आणि दिशा, झपाट्यानं बदलणारं समाज मन आणि संस्कृतीचे बदलणारे आयाम याबाबतही त्यांच्याशी चर्चा करूया. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. खूप खूप प्रतीक्षेनंतर तुम्ही कट्ट्यावर आलात. म्हणजे काही ना हिंदी सिनेमातले नट असे आहेत की ते खूप वाट बघायला होतात आणि मग त्यांचा सिनेमा येतो. साहित्यिकांमध्ये तुम्ही असे आहात की ते तुम्ही खूप प्रतीक्षा करायला होता. म्हणजे हिंदू कधी येणारची इतकी चर्चा, इतकी काळ की शेवटी ती येणार आहे की नाही अशी, अशापर्यंत ती गेल्यानंतर हिंदू आली. आता तुम्हीच त्यावेळेला सांगितलं होतं की हिंदूचा दुसरा भाग येणार. आता तो कधी येणार, कधी येणार, म्हणजे आता जीव जायची वेळ आली पण अजून तो काय हिंदूचा दुसरा भाग आलेला नाही आहे. आता हे प्रतीक्षा करायला लावणं हे काय का असं होतं आहे? तुम्ही कट्ट्यावर यायला इतकी प्रतीक्षा करायला लावली. काय असतं की अगदी सुरुवातीला तुम्ही विनोद म्हणून की लोकांना बोर करण्यापेक्षा प्रतीक्षा करायला लावणं मी जास्त काय म्हणायचं उपयोगी समजतो त्यांनाही आणि आपल्यालाही. म्हणजे त्यांनी तर इतकं वारंवार येतो आहे तो तसं नको. पण मुख्य म्हणजे मी काही गोष्टी टॅबू म्हणून पाळतो. काय मी अनेक ठिकाणी शिकवलं इकडे इकडे सगळ्याकडून मी काही गोष्टी ठरवल्या की या करायच्या नाही. उदाहरणार्थ वर्तमानपत्रात लिहायचं नाही. अच्छा. की एक ओळी मी आतापर्यंत अगदी टॅबू म्हणून काय लोक म्हणतात का रे बाबा चांगले मित्रही असतात आमच्याजवळ जे आता ते आमचे विद्यार्थी झाले आहेत ते म्हणतात पण बाबा माझा टॅबू आहे. टॅबू म्हणजे कसं आपल्याकडे काही गोष्टी करू नये असं ठरलेलं असतं. किंवा आपल्या आपल्या नात्यातल्या चुलत बहिणी वगैरेंशी लग्न करू नये ते टॅबू आहे. त्याला काही कारण नाही आहे खरं. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की पूर्वी माणसाला स्वतःतूनच तो आपली प्रजा तयार करायचा. नंतर हळूहळू बायका वेगळ्या झाल्या मग ते झालं मग ते काही हरकत नाही खरं म्हणायला. पण आपण टॅबू म्हणून करतो की नाही वा आपल्या जवळचे लोक. तसा मी काही टॅबू पाडतो. दुसरा एक मी टॅबू पाडतो म्हणजे आपण शक्यतो साहित्य संमेलन वगैरे अशा मोठमोठ्या गर्दीत जायचं नाही कारण तिथे आपणही मूर्ख होत जातो हळूहळू. असा एक माझा एक काय गैरसमज झाला आहे त्याच्यामुळे आपण शाणेही होत असू पण मला तो वाटतो की वा टॅबू आहे. असे मी काही टॅबू पाडतो. त्यातला हा एक आहे की आपण जास्त प्रसिद्धीच्या झोतात पुढे पुढे घुसणं हे काही बरोबर आहे. आता तुमच्यासारख्या आदरणीय लोकांनी बोलावलं तर मग ते जाणं वेगळं आहे. ते काही मी आता म्हणजे प्रतीक्षा करायला लागण्याची वाईटच वाटतं ते. पण असं वाटतं की आपण आपलं आपलं काम नीट करावं आणि लोकांनी त्यांचं त्यांचं करू द्यावं आणि हे मध्ये ज्या काही मध्ये भानगडी काढल्यात हे झोत वगैरे ते सगळे आपण हळूहळू विसरावे अशा मी म्हणतात. पण सर म्हणजे टॅबूच्या बद्दल तुम्ही म्हणालात, वर्तमानपत्रांबद्दल एवढं का म्हणजे हे काय तुम्ही आत्ता नाही ठरवलं? जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात केली तेव्हापासून म्हणजे गेली जवळपास 70 वर्ष नाही 60 वर्ष गेली जवळपास 60 वर्ष तुम्ही हे आपण म्हणूया की हे पथ्य पाळलं किंवा व्रत पाळलं किंवा तो मोह टाळलात की वर्तमानपत्रात लिहायचं नाही. काय असं कारण होतं? म्हणजे जेव्हा तुम्ही वयाच्या 20-25 मध्ये होतात ज्या वेळेला स्वाभाविकपणानं असं वाटणं शक्य आहे की आपण लिहावं वर्तमानपत्रात कारण त्याला प्रसिद्धी लगेचच मिळती आणि नाव त्यामुळे लोकांपर्यंत जातं,
एक पहिली गोष्ट मी म्हणजे स्वतःचे काही अनुभव आणि त्याच्याबद्दल मी जे काही प्राध्यापकच मी असल्यामुळे मला खोलात जाऊन वाचणं भिजणं पाहणं असं आहे. तर आजही अगदी चांगल्या अगदी हरारीपासून तुम्ही कुठलेही लोक घेतले तर कोणीही वर्तमानपत्राबद्दल चांगलं बोलत नाही. हं, आणि ते स्टेनबेग वगैरे ते सगळे लोक आहेत ते तर असं म्हणतात की वर्तमानपत्रामध्ये जे काही येतं ते वेस्ट ऑफ टाईम आहे असं अगदी मोठमोठे आजचे थिंकर म्हणतात याच्यामध्ये. कारण काय की अमक्या ठिकाणी अमक्या ठिकाणी अमक्या अमक्यानी मारलं त्याला तमक्याला मारलं आपला काय संबंध आहे त्याशी. हे तर चालूच असणार पण ते कशाकरता वाचत बसायचं रोज आपलं उठून की अमक्यानी अमक्यावर बलात्कार केला तमक्यानी अमक्याला मारलं तमक्याच्या भाऊबंदकी झाली त्यामुळे याची जमीन घेतली हे कशाला इतकं करत बसायचं. हेच अगदी तुम्ही अगदी दिल्लीच्या राजकारणाला मुंबईच्या हेच असतं की त्यांनी तो तिकडे गेला मग त्यांनी इतक्या पेट्या आणल्या त्यांनी तितक्या त्याला दिल्या याच्या बाकाखाली इतके नोट्स नोटा सापडल्या तर हे आपल्याला वाचून काय फरक काय पडतो हे आपण माहितच आहे की हे लोक हेच करणार तेव्हा उगी त्याच्यात पडायचं नाही. पण दुसरी गोष्ट मी म्हणजे हे तर थिअरिटिकल झालं पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी मराठवाडा विद्यापीठात ज्यावेळी प्राध्यापक होतो आणि मी तिथे अशा ठिकाणी गेलो अनेक ठिकाणी बदलत बदलत याच्यापेक्षा हे बरं असेल त्यावेळी नोकऱ्या फार सोप्या असायच्या इंग्रजीला तर फारच सोप्या त्यामुळे बदलत बदलत मी गेलो ते एकदम सापडलो मी आणि आश्चर्य वाटलं की आपण याच्यात कुठेच बसत नाही आहे खरं म्हणजे पण बसलो एका ठिकाणी ते पाहणं मला फार कठीण गेलं. आणि त्यावेळी मग असं झालं की एक काहीतरी युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रॉब्लेम झाला आणि त्यावेळी आम्ही महाराष्ट्र टाईमचे त्यावेळचे तळवलकर का गोविंदराव त्यांच्याकडे आम्ही गेलो की हे असं हे करणं बरोबर नाही आहे परीक्षा बंद पाडल्या त्यांनी कारण त्यांना व्हाईस चान्सलर व्हायचं होतं ते गोविंदभाई श्रॉफ जे होते तिथले मुख्य त्यांना व्हाईस चान्सलर व्हायचं होतं तर व्हाईस चान्सलर व्हायचं म्हणून आताचा व्हाईस चान्सलर भ्रष्ट आहे हे ठीक आहे भ्रष्ट आहे म्हणून नोकऱ्या वगैरे त्याच्यावर एन्क्वायरी केल्या मग तुम्ही रजिस्ट्रारच्या मुलालाच मेडिकलमध्ये ॲडमिशन टाकायची तर आम्ही स्वतः ते पेपर पाहिले होते नंतर आणि स्वतः खात्री केल्यावरच गेलो आम्ही त्या तळवलकरांच्याकडे की तुम्ही असं उदाहरणार्थ की फक्त 5 प्रश्न सोडवा असं जर पेपरात आहे तर यांनी 7 प्रश्न सोडवले होते आणि 7 मार्क दिलेले होते एक्झामिनरने त्या 7 काउंट करून त्याला वरता दाखवून मेडिकलमध्ये आता असं सगळं करणारे लोक आहेत तर त्याला काढणं पडत आहे. पण मग ते तळवलकर आम्ही सगळं सांगायला गेलो की असं असं चालतं आणि इथे तुम्ही ह्या गोष्टी येऊ द्या बाहेर नुसतंच हे आताचा हा माणूस भ्रष्ट आहे आणि हा माणूस चांगला आहे हे जरा पहा उदाहरणं आम्ही देतो तर ते म्हणाले की हे पहा ह्या गोष्टी आम्हाला शिकवू नका तुम्ही असं तो तळवळकर आम्हाला म्हणजे मी शिकवत नाही आहे मी तुम्हाला दाखवायला आलो की आमच्या विरुद्ध म्हणजे मी त्यावेळी जरा ॲक्टिव्ह होतो इकडे उगी घरचं आधीच पगार काहीतरी 220 रुपये हां त्याच्यात बायकोलाही आपले किराणात कसे बसे 40 रुपयात भागवायला लागायचं त्याच्यात आम्ही स्वतःचं भाडं करून याच्याकडे गेलो सांगायला लागलो की हे चुकत आहे तुमचं हे काहीतरी प्रेम असेल ना या कोण या संस्थेबद्दल पण तो म्हणाला की हे तुम्ही आम्हाला शिकवू नका आणि त्यांनी ते परत सुरूच ठेवलं तसं आणि नंतर मग ते असं लक्षात आलं की सगळेच पेपरवाले असं करतात त्यांचा कोणतरी एक असतो कोणतरी ते पारशी हे लोक असतात कोणाचे काही अँग्लो इंडियन असतात कोणाचे काही असतात त्यांच्यासाठी हे सगळं चाललेलं असतं हे बाकीच्या अमक्यानी तमक्याला मारलं तमक्यानी तमक्या हे किरकोळ असतं मुख्य भाग तो असतो कुठेतरी ते वरती लावून तुमच्या बातम्या टाकू वगैरे वगैरे असं सगळं लक्षात आल्यावर मग आपण ठरवून टाकलं की आपण आता याच्यात पडायचं नाही. पण असं की ह्यानं त्याला मारलं वगैरेच्या ह्या बातम्याच होत्या पण अनेकदा तुम्हाला म्हणजे आणि अगदी गावखेड्यापर्यंत राहणाऱ्या लोकांना जगाची खिडकी म्हणजे वर्तमानपत्रच असतं आणि असं नाही त्यांच्याकडं त्यांना म्हणजे चांगलं जगामध्ये जे काही चांगलं साहित्य असेल चांगला विचार असेल तो त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वर्तमानपत्राखेरीज दुसरा काय पर्याय नाही. जगाची ही खिडकी असते ती फक्त वाईट दाखवणारी खिडकी असते जगातलं चांगलं दाखवणारी खिडकी ही नाही आहे. उदाहरण मी सांगतो 4-5 गोष्टी की जपानमध्ये आता आमची बाची आहे गेलेली तर तिला मुलगी झाली तर तिला स्कॉलर फेलोशिप मिळते मुलगी होण्याची फेलोशिप कारण त्यांच्याकडे ते बायकांचं प्रमाण कमी झाल्यामुळे अत्याचार वगैरे होतं आपल्याकडे तेच आता केलं पाहिजे बायकांचंच प्रमाण कमी झालं आहे म्हणजे महाराष्ट्रातसुद्धा 1000 काहीतरी 800 काहीतरी बायका आहेत त्यामुळे मग त्याच पण याच्यावर पेपरात का नाही येत की जपानमध्ये मुलगी झाली तर फेलोशिप मिळते ह्या गोष्टी कधी दाखवत नाहीत. आता जर्मनीत काय चांगलं चाललं आहे ते इथे येत नाही जपानमध्ये आता मला स्वतःच पाहिलंय की इतकं जर आहे तर आपल्याकडे मुलगी झाल्याचं उलट वाईट वाटतं लोकांना हे कुठेतरी वाढवा की बा जपानसारखे लोक जर फेलोशिप देतात आईला मुलगी झाल्याचं ते तुम्ही जास्त फ्लॅश का नाही देत. आता ह्या अशा कितीतरी गोष्टी मी सांगू शकतो की त्या येत नाही. पण सर तरीसुद्धा की गावखेड्यामध्ये राहणाऱ्या माणसाला किंवा आता तर इंटरनेट वगैरे आलं आहे त्यामुळे सगळं जग जवळ आलं आहे तुम्हाला इथं बसून अगदी न्यूयॉर्क टाईम्स सुद्धा तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून वाचू शकता अशी आता स्थिती आहे.
पण 5-25 वर्षांपूर्वीपर्यंत तर ती परिस्थिती नव्हती. तर त्यामुळं सांगली कोल्हापूर सारख्या शहरात किंवा त्याहीपेक्षा छोट्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना जगामध्ये नवा विचार काय मांडला जातोय, कोण काय सांगतोय, ह्याचं त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वर्तमानपत्राखेरीज दुसरं साधन काय होतं. तर त्यामुळं तुम्ही तुमचे विचार त्यावेळेला वर्तमान तुम्ही मासिकांमधून लिहित राहिलात, पण साहित्य बाह्य विचार जे आहेत तुमचे ते तुम्ही जर वर्तमानपत्रांमध्ये म्हणजे ती मांडण्याची एक संधी किंवा ते आहे ना आणि ती सगळ्यांना आहे. चांगले वर्तमानपत्र असणं हे एक आयडियल स्वप्न ते मी मानतो. उदाहरणार्थ मी जेव्हा तिकडे आमच्या गोव्यातील आमचा मुलगा आहे तिथे जातो, तिथलं ते कलकत्त्याचं कुठलं टेलिग्राफ उत्कृष्ट म्हणजे त्यांच्याकडे येतं निदान बॅलन्स असतं सगळं. तसं तुम्हाला हिंदी किंवा मराठी पेपर सापडत नाही. उदाहरणार्थ आपला इंग्लंडमधलं जे एक पेपर आहे तोही मला मी तिथे असताना आवडायचा, कारण ते बरोबर हिंदुस्थानातल्या बातम्या बरोबर द्यायचा, इंदिरा गांधीचं काय अमक्याचं कमकं तेव्हा ते लक्षात येतं की एक असं आहे. पण ॲव्हरेज वर्तमानपत्रामध्ये हे नसतं. ॲव्हरेज वर्तमानमध्ये ते पॉलिटिक जे पण तुमचा हा वर्तमानपत्रांच्या बद्दलचा विचार तुमचं हे जे मत आहे ते तेव्हापासून झालं आणि त्यामुळे तुम्ही कधीही नाही टॅबू त्यालाच म्हणतात की टॅबू वाईट जरी झाला आपलं तरी आपण ते सहन करायचं, काही इलाज नाही. म्हणजे काय की आता काही गोष्टी करू नये असं म्हणतात तर आपण त्या काय करू नये संपलं. म्हणजे त्याच्यात मग काय होतं की तुमचं आयुष्यभर जे काही 10% चांगल्या गोष्टी असतात चुकतात तर चालू द्या, पण 90% चांगल्या गोष्टी सापडतात. ते माझं झालं कारण मी त्यामुळे जास्त वाचू शकलो, ओरिजिनल वाचू शकलो. पेपर वाचायचा नाही म्हटल्यावर आपोआपच मग आपण जरा जास्त चांगलं मॅगझिन त्यातल्या तुम्ही तसं त्यातल्या त्यात जरा जास्त स्टँडर्ड आणि ऑब्जेक्टिव्ह असतात. पुस्तकं तर मी आता म्हणालोच ना की औरंगजेबाबद्दल, संभाजीबद्दल किंवा एकूणच सगळ्या या इतिहासातल्या लोकांबद्दल कधीही खरं येत नाही, या पेपरात म्हणा किंवा छोट्या छोट्या टेक्स्टबुकात म्हणा इतिहास. पण तुम्ही जर पेशवे दप्तर वाचलं किंवा तिकडचं ते क्रॉनिकल वाचलं कुठलं किंवा मग त्या इंग्लंडच्या राणीच्या ज्या काय भानगडी असतात त्या तिकडच्या त्या पुस्तकांमध्ये असतात, पत्रव्यवहार प्रसिद्ध होतो आता, सुदैवाने हे मिळतं आता. ते सोडून आपण पेपर जर रोज वाचत बसलो तिथे तर तुमचं डोकं आऊट होणं, आणि माझं तर मतच आहे की आपली डोकी याच्यामुळेच आऊट झाली आहेत पेपरांमुळे, काही 2-4 गोष्टींमुळे जी आऊट झाली आहे त्याच्यापैकी एक हे आहे. पण एक समजा 1-2 ज्या गोष्टी आहेत त्यातलं एक झालं वर्तमानपत्र, आणखीन अशा कोणत्या बाकीच्या 1-2 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं म्हणजे आपलीच नाही, मला तर असं दिसतं की जगभरामध्ये लोकांची डोकी आऊट झाल्यासारखी आत्ताची स्थिती आहे. एक तर आता म्हणजे बऱ्याच आता सांगता येईल. एक तर पहिली गोष्ट मेजर जे मी आता हिंदूत मांडणारच आहे की मी म्हणजे मी खेड्यात वाढलो. मी 11वीपर्यंत SSC 11वी होती त्यापर्यंत, तोपर्यंत आम्ही घरातली शेतीची कामं हे करत होतो ते करत होतो, गाई म्हशी हे ते सांभाळणं. तर माझ्या असं लक्षात आलं आहे की आम्ही त्यावेळी कितीतरी म्हणजे बोर, कवठ, उम्र, नंतर काहीतरी ऊस शाळेत जाता आता खात जायचो. आणि अशा 10-20 गोष्टी तर त्या अशाच होऊन जायच्या, पेरू जे काय मिळेल ते, आणि पुन्हा घरी डाळी वेगवेगळ्या प्रकारच्या, उडीद, मूग, अमूक, तमूक, तिळीचे 3-4 प्रकार आमच्या घरात असायचे. आमची आजी तर तिच्या त्या खाटेच्या वर एका बांबूला हळदीच्या याच्यात ते बी टाकून ठेवायची, वेगवेगळे तीळ कसे असायचे, त्या वेगवेगळे तीळ सांभाळायचे काय करायचं. आज तर एक तीळ मिळाला तरी खूप झाला, एक प्रकारचा 7-8 प्रकारचे सोनच द्या, पण काळे तांबडे वगैरे वगैरे. आता हे कशामुळे, तर मी आत्ता जेव्हा वाचलं अलीकडेच कोणाचं पुस्तक वयांमुळे पण असं होतं की आधी मानव हा जवळजवळ 300 भाज्या खायचा, त्याचा एक एक त्यावेळी वस्ती कमीच होती, संबंध जगाची काहीतरी 60,000 संबंध जगात माणसं होती, पुरुष स्त्रियापूर म्हणजे त्यावेळी पुरुषही नसेल, पण एकूण 60,000 लोक होते. त्या सगळ्या लोकांना इतकं मिळायचं खायला, त्याच्यामुळे आपला मेंदू वाढला. हा कुठल्याही प्राण्याचा इतका मेंदू वाढला नाही, अगदी हत्ती घ्या तुम्ही एवढासाच मेंदू आहे, कारण तो फक्त गवत खात राहिला. पण आधी मानव काय करायचा की 1,000 ठिकाणी फिरत ते 7 एकर एरिया बहुता त्याचा रोजचा असायचा. मग हे सापडते गवत खात, काही पाला खा, काही मुळं खा, अगदी ते फळं फुळं बिया जे काय असेल ते खायचं, व्हेजिटेबल नुसतं. आणि त्याच्यातून मग हे मेंदू वाढत गेला आपला. आणि आता जी आपली सेंटर झाली आहे ना वेगवेगळी, काय म्हणतात ती रस द्रव होणारी, तर ती सगळी ती अमेगडेला वगैरे हे सगळी त्या काळात तयार झाली. म्हणजे वाघ सिंहांची सुद्धा एवढी झाली नाही, कारण ते एकच खातात काही की. पण आपण 1,000 गोष्टी खाल्ल्यामुळे आधी आपण पाच चव ही जरा वेगळी चव वाटते, याची त्याची जरा वेगळी वाटते, आणि आजच्या संत्र्याला चव नाही आहे, नागपूरच्या संत्र्या वगैरे वगैरे. हे चव येणं म्हणजे त्या मेंदूतल्या त्या वेळच्या आपल्या आदिमानवांनी डेव्हलप तयार केलेल्या झालेलं असं असतं. तर म्हणजे काय झालं आपलं की आज आपण मेंदूला पाहिजे ते देत नाही आहे,
आणि आपण मग फक्त आता पुन्हा बटाटे आणि अजून काय असतं तेवढंच रोज गहून बटाट्याशिवाय असतं काय. आता युनोनी सांगितलं आहे की तुम्ही कडधान्य पण खात जा वेळी, म्हणजे मूग उडीद अमुक तमुक बगर असते आपल्याकडे, काहीतरी जव अनेक प्रकार आहेत ते खाल्ले पाहिजे. कारण माणसाचं डोकाच चालत नाही आहे हे असं की आपले सगळी सेंटर म्हणजे हे मी खात होतो लहानपणी 7-8 वर्षाचे असतात तेव्हापासून, तर आता एक 60व्या वर्षी मला हे लक्षात आलं की आदिमानव इतकं खायचं ना आपण कमी खाल्ल्यामुळे आपलं आता डोकं निश्चितपणे चालत नाही आहे आणि ते दिसतंच आहे आपल्याला की इतके बलात्कार इतके रस्त्यात वाहना. परवाच आकडा आला, रोज 500 हिंदुस्थानात माणसं मरतात ॲक्सिडेंटमध्ये, जखमी तर सोडूनच द्या, रोज 500 माणसं मारणं नुसत्या व्हेकलमुळे हे डोकं न चालण्याचं लक्षण आहे ना. युद्धातसुद्धा इतके मरत नाही, अगदी इस्रायल गाझा तुम्ही पहा, युक्रेन बिक्रेन कुठेही इतकी माणसं मरत नाहीत. पण रोज म्हणजे युद्धापेक्षा म्हणजे युद्धच करा त्यापेक्षा मग काहीतरी शत्रूचा देश तरी तुम्हाला घेता येईल. इतकी 500 माणसं रोज मारून घराच्या घरात नुसती मारत बसायची. सुदैवाने आपलं डोकं न चालण्याचे एक दुसरं उदाहरण सांगू. आणखीन मी तुम्हाला अजून उदाहरण सांगेल की आपलं आपल्या भाषेतून आपण बोलत नाही किंवा विचार करत नाही, त्याच्यामुळे आत्ता मी आता पोराने विचारलं परवाच कुठे आमच्या मराठी सुरवे आमच्या सुरवे की रस्त्याला तुम्ही इंग्रजी मॅडम बोला ना, मी त्याला उदाहरणही दिलं मी कुठे परवा बोललो की जॅक अँड जिल वेंट अप द हिल कशाकरता टू फेच ए पेल ऑफ वॉटर. भिंती हिलच्या वर तुम्ही पेल ऑफ वॉटर करता जाता, डोके उलटी चालण्याचं लक्षण आहे की नाही, पाणी आणायला खाली जायला पाहिजे तर ते पेल ऑफ वॉटर. आणि कोण जॅक आणि जिल हे कळत नाही का, जॅक पुरुष आहे का जिल स्त्री आहे हे माहीत नसतं. आपल्याकडे निदान किंवा राम आणि कृष्ण म्हटलं की पुरुष असतो आणि द्रौपदी वगैरे वगैरे सीता असली तर ती अमुक होते, पण तिथे जॅक कोण जिल हे कळत नाही, पण पाठ करायचं लाईल लिहायचं म्हणायचं त्याच्यावर वरचं असं SSC पण नगर. म्हणजे मी उदाहरणार्थ आता इथे इंग्रजी शिकवत होतो, अनेक ठिकाणी शिकवत होतो, आमच्या वर्गात इथे मुंबईच्या मला स्टॅटिस्टिक्स मी घेतलं आहे कोणतरी MPhil साठी काम केलं होतं म्हणून, तर आमच्या वर्गात जी मुलं होती सगळी कोकणातली मराठवाड्यातली इकडची सावंतवाडी वगैरे अशी, इंग्लिश मिडियमचा मुंबईतला किंवा पुण्यातला कोणीही आमच्या एक दोन अँग्लो इंडियन पोरी होत्या तेवढ्या सोडल्या तर कोणीही इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी येणेपर्यंत सुद्धा येऊ शकत नाही. तो फार तर काहीतरी कुरिअरचं काम, कुरिअर बॉय किंवा हॉटेलमध्ये काय सुरुवात कोणती मुलगी असते ती पाहणार, ती रिसेप्शनिस्ट एवढंच फक्त करू शकतात इंग्रजी बोलल्यामुळे. पण डोकं न चालणं हे महत्त्वाचं आहे. आमची आता अगदी इंग्लिशची हेड घ्या तुम्ही, आमचा पुण्याचा हेड कोरडे धनगर आमचा विद्यार्थी याच्यातला औरंगाबादला माझ्या याच्यातही खूप वेळ गेला. तुम्ही जे म्हणाल ना की तुम्ही लिहित का नाही, तर या पोरांनी इतकी हुशार पोरं ही की ते शेक्सपियरचा प्रत्येक सर हे टू बी ऑर नॉट टू बी आणि मग हे याच्या पुढचं याचा काय संबंध वगैरे इतके बारीक बारीक ते आपल्या डोक्यात म्हणजे आपल्या भाषेत समजून घ्यायचे. त्याच्यामुळे आता हे प्रोफेसर झाले. इथला मुंबईचा हेड आमचा कोण तावडे सॉरी बडोदे आमचा विद्यार्थी आहे राजपूत भामटा जातीचा, हे असे खालच्या जातीचे लोक वर आले इंग्लिशचे हेड झाले, पण हे इंग्लिश मिडियमचे होऊ शकत नाही. हे आमच्या शेजारपाराला आम्ही नाही सांगतो, 1.5-2 लाख रुपये डिपॉझिट भरून तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये घालता, ती पोरं वाया घालवण्यासाठी घालवता. मराठी शाळाच चांगल्या करा. आमच्या दहिसरची मी मराठी शाळेत एकदा गेलो तर खिडक्या तुटलेल्या, बसायला जागा नाही, पाणी नीट नाही, लघवीची सोय नाही, बायांची तर मुलींची तर नाहीच, अशी आपल्या शाळा. हे सोडून दुसऱ्या बांगडी करत बसायच्या आणि पैसे कोट्यावधी खर्च करून हे करायचं नाही नेमकं मराठीचं आणि थापा मारायचा मराठी आपली हे करा ते करा आणि इकडे इंग्रजी तो पोरं पाठवायची आणि मराठी शाळा बंद होत चालल्या आहे, त्या खराब होत आहेत, सोय नाही. थोडक्यात म्हणजे अशी काही उदाहरणं सांगता येतील की ज्याच्यामुळे आपली डोकी चालत नाही आता हे उदाहरण जायचं की तुम्ही इंग्रजीत कशाकरता घालता मुलाला, इंग्रजी मिडियम वेगळं आणि इंग्रजी चांगलं करून घेणं वेगळं. आता आम्ही 11वीपर्यंत आम्हाला इंग्रजी माहीतसुद्धा नव्हतं, फक्त तो एक पेपर असायचा त्याच्यात आपला शब्दार्थ घेऊन किंवा टू हॅवचा म्हणजे काय असणे किंवा घेणे वगैरे असं पाठ करून गेलो. नंतर आम्ही इंग्लिशचे प्रोफेसर झालोच की नाही, आम्ही तर अगदी लंडनमध्ये शिकवलं इंग्रजी लोकांना. तर हे कशामुळे झालं की डोकं नीट चालल्यामुळे आपल्याला इंग्रजीसुद्धा चांगली येते, पण डोकंच नीट चाललं नाही तर इंग्रजी काय येणार. हे दुसरं उदाहरण आहे की आपल्याकडे भाषेचा एक सेन्स नाही, कोणत्या भाषेत काय शिकू. जगातल्या कुठल्या जपान इंग्रजी येतं कोणी नाही. चीनमध्ये तर आम्ही डेलिगेशन गेलो होतो आमच्या ह्याचं, तर एकदा तो इंटरप्रिटर आजारी पडला तर आम्हाला बोलताही ना कोणाशी.
काय बोलावं ते चायनी बोलायचे, म्हणजे इंग्रजी बोलणारच नाही चीनमध्ये कोणी, कुठेतरी एक शाळा आहे सिंगापूरला वगैरे तिथे पाठवतात. तर थोडक्यात म्हणजे हे असं म्हणजे अगदी युरोपातलं सोडाच, फ्रान्समध्ये तर आम्ही एकदा फाउंटन पेन दाखवला आणि ते बाईला विचारलं की याचं रिफिल, डू यू हॅव अ रिफिल ऑफ दिस, डोंट स्पीक इंग्लिश, म्हटलं विच लँग्वेज, तिला येत होतं सगळं, पण तिला विच लँग्वेज डू आय यूज, यूज फ्रेंच ऑर युअर ओन लँग्वेज. तर मी तिला म्हटलं याचं रिफिल मिळेल का फाउंटन, म्हटलं याच्यातल्या तर रिफिल फाउंटन पेन हे तर सगळ्यांनाच कळतात, तर त्याच्यासाठी इंग्रजी कशाला बोलायला पाहिजे, डू यू हॅव वगैरे वगैरे. तर तिने ते बरोबर दिलं, म्हणजे असं फ्रान्समध्ये परिस्थिती आहे, इंग्रजी बोलत नाही, जर्मनीत नाही. पण सर आपल्याकडं म्हणजे ह्या ह्याचा जो प्रतिवाद आहे तर तो हाच आहे ना की आपल्याकडं जेव्हा आय टीची क्रांती आली आणि सगळ्या भारतामध्ये प्रचंड प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आणि लाखो करोडो मुलांचं आणि कुटुंबांचं आणि सगळ्यांचं आयुष्य बदललं कारण इंग्रजी येत होतं, तर आपण इंग्रजीची कास धरल्यामुळं जी सुबत्ता आली आणि मोठ्या प्रमाणामध्ये आय टीची जी एक मोठी लाट म्हणू आपण किंवा जे एक स्थिती निर्माण झाली त्याच्यावर आपण स्वार होऊ शकलो आणि भारताला तो खूप मोठा फायदा झाला, हा त्याच्याबद्दल त्याचा प्रतिवाद आहे. तर इंग्रजीमुळे नुकसान झालं, भाषे तुमच्या भाषांचं नुकसान झालं असं एकीकडे जरी आपण मान्य केलं तरी त्याचा जो फायदा आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण बघतोय ना. नाही चुकीचं आहे बा, हेच मी म्हणतोय की धरमपाल एक अलीकडे मोठा विचारवंत आहे, त्याचं एक जरा वाचलं तर लक्षात येतं किंवा बरेच मी स्वतः इन्फ्लुएन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी PhD केलं त्यावेळी तिथे अगदी प्रोहिबिटेड काही पत्रव्यवहार आहे इंग्रजीचं वगैरे लोकांचा, तो मी स्वतः तिथला प्रोफेसर असल्यामुळे युनिव्हर्सिटी मला ते अलाउड होतं पण बाहेरच्या अलाउड नाही. तर मी स्वतः असं पाहिलं आहे की इंग्रज जेव्हा हिंदुस्थानात आले त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटलं की यांच्याकडे धातूचं कसंही काम करतात, यांच्याकडे देवीची इनॉग्रेशन आहे, गाईचं हे लावून देवी आपल्याकडे साथ नव्हती पूर्वी तुकारामात किंवा ज्ञानेश्वरात ऐका उल्लेख कुठे देवी झाल्याचा, अलीकडेच वाटलं की नाही. एनिवे तर आपल्याकडे हे सगळे शोध होते, काय म्हणतात खगोलशास्त्र, ऑब्झर्वेटरी इंग्लंडमध्ये एकही नव्हती, हे पहिल्यांदा त्यांनी इकडे पाहिली. आणखी वस्त्रोद्योग, ते तर आपल्या त्यांच्या राणीच्या राज्यकारभाराच्या वेळी इथून कापड घेऊन जायचे आणि आश्चर्य वाटतं की खेडोपाडी कसं काय विणतात, अशी अनेक प्रकारची टेक्नॉलॉजी आपल्याकडे होती आणि ती शेती स्टिफळण ते पेरणं बिरणं त्यांना माहीत नव्हती शेती, हे त्यांना त्यांच्या पत्रव्यवहारात आहे की हिंदुस्थानात अशी एज्युकेशन सिस्टीम आहे की प्रत्येक गावात पंतोजी असतो, त्याला त्या लोकांनी खाऊपिऊ घालायचं, त्याला काही द्यायचं ते जमीन इनाम असते आणि तो सगळ्यांना शिकवतो, त्याच्यात अगदी खालपासून वरपर्यंत सगळ्या जातीचे लोक असतात. त्याचं स्टॅटिस्टिक दिलं आहे त्यांनी, किती शेड्यूल कास्ट, किती बायका, किती पुरुष, काही ठिकाणी तर बायकाच जास्त आहेत वगैरे ठिकाणी कोकण वगैरे एरियातमध्ये. तर असं सगळं आपल्याकडे होतं, पण आज आपण चित्र पाहतो की त्यांनी आपल्याला सुधारलं, हे एक पहिली गोष्ट आपली काहीतरी म्हणजे काही मी काही फॅनॅटिक म्हणून बोलत नाही आहे, पण मी आता अलीकडेच हे सगळं लक्षात आलं की अरे आपलं इतकं असताना गेलं कुठे, तर हे भाषेमुळे गेलं की आपली भाषा गेली त्यामुळे आपण नालायक झालो आणि भाषा गेली की सगळं तुमचं जात ना, कारण भाषा हे एकमेव तुमचं जगाकडे पाहण्याचं आणि काय म्हणायचं स्वतःला रिलेट करायचं एकच साधन आहे, दुसरं काय. पण सर ते त्यावेळेला गेली, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आता तुम्ही इंग्रजी शिवाय म्हणजे आपण जर असं कल्पना करू की आपल्याकडच्या सगळ्या शाळांमधलं इंग्रजी बंद केलं तर आय टीच्या मध्ये किंवा जगामध्ये ज्या काही संधी आहेत रोजगाराच्या तर त्या कशा आपल्याला उपलब्ध. हे पण चुकतं पहा, हे जे झालं त्याला एक काय म्हणायचं क्रोनॉलॉजी असते, काय काळानुसार होतं आहे, ते जर आपलं राहिलं असतं तसं तर आज आपण असे राहिलं नसतो. मध्ये इंग्रजी घुसवल्यामुळे कसं झालं की आता खेडोपाटी कोणाला माहीत आहे, हे जॅक अँड जिल सारखंच सगळं होतं ना, की कोणाला काय माहीत आहे सगळं, किंवा मेरी हॅड अ लिटल लॅम्ब, काय असतं लॅम्ब की का ती शेळी असते का बकरा असतो काहीच माहीत नाही, इट्स फ्लीस काय म्हणतात फ्लीसला शब्द माहीत नाही आपल्याकडे, लोकर म्हणजेच फ्लीस का ते त्यांचं हे असतं त्या फ्लीस. एनिवे इग्नरन्स इतका वाढत चालला आहे इंग्रजीमुळे आपला की आपल्याला काही न येता आपण इंग्रजी ती बोलत असतो आणि त्यामुळे आपल्याकडे लेखकही नीट होत नाहीत, त्यांचे इंग्रजीमध्ये तुम्ही पाहा ना किती ऑर्डिनरी सगळे झाले, तो नायपाल वगैरे झाला तो कारण तो तिकडे गेला होता म्हणून झाला, पण इथले लेखक आहेत ते फार ऑर्डिनरी समजले जातात, हे आपल्याला म्हणतात मोठे पण यांना अक्कल नाही काही फार आणि ते काही फार मोठे समजले जात नाही आहे. एनिवे मी एवढाच माझ्या मुद्दा की इंग्रजी जर नसतं तर आपण बरेच पुढे गेलो असतो, कारण आपल्याकडे पाहा
नाही आत्ताच्या परिस्थितीत. आजही तुम्ही त्यावेळी जर तुम्ही मराठी ठेवली असती समजा, नाही तेव्हाची स्थिती होऊन गेली तर त्याच्यातून जर आपण आत्ता ज्या स्थितीमध्ये आहोत तर आत्ता आपल्याला इंग्रजी शिवाय तरुण आज आपल्याला इंग्रजी शिवाय तरुण पाय आहे का? आता पहा हे गुलामीचं लक्षण आहे की गुलाम एकदा पाय त्याचे जखडले ना अधू झाले की त्याला काहीच करता येत नाही. तर याच्यातून आता परत आपण माणसं कशी व्हावी, म्हणजे आता कोरिया मोबाईल आपण सगळे कोरियाचे मोबाईल काय इंग्रजी येतं तिथे स्वतःच्या एवढ्याच्या कोरियन भाषेत ते सगळं करतात. त्यांना जग सगळं जिंकलंच की नाही, जपान सांगतो चीन रशिया नंतर हे सगळे स्पेन कुठेही इंग्रजी बोलत नाहीत पण ते अगदी डॉमिनंट आहेत व्यवस्थित. हे आपले गुलाम झालेले देश हिंदुस्थान पाकिस्तान आफ्रिकातले एवढेच, बाकी इंग्रजीची गरज नाही आहे दुसऱ्या जगाला. आपणच असं समजतो की आपल्याला इंग्रजीशिवाय तरुण पाहिजे. पण सर या सगळ्या स्थितीमध्ये आत्ताची जी आपल्या भाषेची म्हणजे इंग्रजीच्या गुलामीमुळे असेल पण एकूण जी आपली भाषेची अवस्था आहे आपलेच आपला जो भाषेचा व्यवहार आहे तुम्हाला मराठीच्या बद्दल काय वाटतं? मराठीची काळजी वाटते भाषेची कसं काय होणार पुढं? मराठीची मला काळजी वाटत नाही कारण आजही ती जगातली 10व्या क्रमांकाची लोकसंख्येनुसार भाषा आहे आणि या 10व्या म्हणजे किती आपली कोटी आहे साधारण 12-13 कोटीमध्ये 2-4 तरी चांगले निघू शकतील लोक की जे हे सगळं बदलतील. तुम्हाला माहिती आहे की एक माणूस गांधीसारखा किती बदलू शकतो किंवा फुलेसारखा एक माणूस केवढा बदल करतो, तसा एखादा कोणीतरी निघेल या इतक्या 12 कोटीमध्ये असं मला वाटतं. काय आपली किरकोळ लोकसंख्या नाही आहे, कोणीतरी निघेल एक आशा मी बाळगून आहे. दुसरं म्हणजे मराठीचं जी ट्रॅडिशन जी आहे त्यात आम्ही याच्यातही म्हणजे त्याच्यात जवळजवळ 6 महिने गेले. अगदी संस्कृत नव्हती तेव्हापासून मराठी आहे हे लोकांना पटत नाही, संस्कृतोद्भव वगैरे आणि काय की त्याच्यापासून हे चुकीचं आहे. आपली जेव्हा कथा सॉरी बृहत्कथा बृहत्कथा हे आपलं प्राकृत महाराष्ट्री मूळचं आहे. त्याचं म्हणजे हे केव्हा झालेलं आहे? सातवाहनांच्या काळात इसवी सनापूर्वी 1व्या शतकात. त्यावेळी आपलं एवढं जगप्रसिद्ध जग की जे जर्मन लोकांनी नेलं काफकाची, आता तुम्ही पाहिलं ना मी आता त्यांना कळवलं नाही की तेवढं तुम्ही कसं काय दिलं नाही की काफकाची मेटामॉर्फोसिसची कथा सरीसागरमध्ये एक गोष्ट आहे की जो एक माणूस उठतो तो पाहतो तो अरे आपण किडे झालेलो आहे हे म्हटलं आमच्या कथासरीसागरमध्ये इसवी सनापूर्वी 1व्या शतकात आहे. आता हे त्यांनी जर्मनीत पहिल्यांदा ते भाषांतरित झालं आणि त्याला ते वाचलं असावं निश्चितपणे किंवा मग वाङ्मय एकमेक घेतात उसनवारी असतेच. एनिवे ते सोडून जरी तरी दिलं तर आपल्याकडे विचार असे ओरिजिनल फार झालेले आहेत आणि संस्कृतमध्ये नव्हते इतके झालेले आहेत. हे नंतर आले सगळं संस्कृतचं वगैरे. आता एवढी मोठी भाषा जिच्यात बृहत्कथा म्हणजे त्या सातवान काळापासून तर आजपर्यंत. अगदी मी परवा कुठे बोललोही की इंग्लंडमध्ये नाही तितक्या मराठीमध्ये लेखिका आहेत. अगदी गाथा सरित्या त्या बाया खेडोपाडीच्या आहे ना, त्याला तर प्रत्येक स्त्रीने एक गाथा आणून द्यायची आणि तिला काहीतरी इनाम असा तो द्यायचा पासून तर अगदी आता तुम्ही अगदी बहिणाबाईपर्यंत घ्या. सगळ्या थरावर आपल्याकडे जनाबाई आहे, सोयराबाई आहे, ती वेणा आहे, सगळीकडे मुक्ताबाई आहे. ह्या मुक्ताबाईला तर घाबरत होते सगळे, एवढी ती विद्वान होती की तो चांगदेवी घाबरायचा आणि ज्ञानेश्वरी घाबरायचा की ताटी उघड जग कुठे आहे ते पाहून तू काय मरायला लागलाय असं एक मुक्ताबाई. अशा मोठमोठ्या स्त्रिया आपल्याकडे होत्या. एवढं जे आपलं प्रेस्टिज आहे ते आपण कसं काय घालवायचं? आणि इंग्रजीच्या नादाला लागायचं की जिथे एकही स्त्री नाही 19व्या शतकापर्यंत एक तरी लेखिका आहे का? कोणी जेन ऑस्टिन का काय म्हणतात ती सुरुवातीला वगैरे आहे ते, बाकी कोणी लेखिका नाही. अशा थर्ड क्लास लोकांचं आपण हे घ्यायचं मॉडेल. असं दुर्दैव आपलं झालं आहे की आपण गुलाम असल्यामुळे आपलं काय म्हणायचं कळतही नाही की आपण किती काय कुठे होतो. आणि याचा पुन्हा प्रतिवाद उलटे काय म्हणायचं फॅनेटिक लोक करतात की मग ते आपलं सगळंच चांगलं मग ते आपल्याकडेच हे होतं असं नाही आहे. मधल्या काळात ते काही झालं, आता औद्योगिक क्रांती आपल्याकडे झाली नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे काय होत झालं ते आपल्याकडे नाही दुर्दैवानी. आता गुलाम मांडणी जेव्हा नीट चालायला लागणं आपलं पावं बेड्या तुटल्यानंतर ते कसं चालावं याचं एक नवीन सायन्स सुरू केलं पाहिजे की आता मुलांनी काय करायचं इंग्रजी शिकायचं पण ते मीडियम नाही तर इंग्रजी तुम्ही बाजूला ठिकाण ती चांगली करून घ्या. ती आता आमचं इंग्रजी काही म्हणजे वाईट नाही ना, पण आम्ही मराठी चांगलंच बोलतो आणि इंग्रजी पण बोलतो असं काय अशक्य काहीच नाही. याच्यात बायलिंग्युअल सगळीकडेच आहेत ना, तसे बायलिंग्युअलिझम वाढवणं शाळेतूनही ते शिकवणं आणि त्याच्यातून आपला इतिहास असणं हे फार महत्वाचं आहे. आपण भाषेबद्दल बोलतोय आणि आता अगदी काही महिन्यांपूर्वी आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपण जे म्हणतोय बेड्या तोडणं आणि म्हणजे ही जी गुलामगिरी आहे इंग्रजी भाषेची त्यातनं बाहेर पडणं हा दर्जा जो मिळाला, तुम्हाला खरंच वाटतं का की सामान्य मध्यमवर्गीय माणूस, उच्च मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा गावखेड्यात राहणारे लोक ह्यांना या अभिजात भाषेच्या दर्जानी
त्यांच्या रोजच्या व्यवहारात त्यांच्या बोलण्यात काही फरक पडेल काही नाही. हे सगळं पॉलिटिकल आहे, ते कुठल्या तरी तामिळ लोकांनी सुरू केलं. तामिळ लोकांना अशी औषध आहे की आपणच कसे दाखवायचे. तर आता आपली त्यांच्यापेक्षाही जुनी आहे, म्हणजे की त्यांच्या बरोबरीची तर आहेच. हं, ते द्रविडी वगैरे आणि पण आपली महाराष्ट्री प्राकृती पूर्वीपासून आहे. तर असं ते मग सुरू झालं की तिचं मग त्याकडून मग हळूहळू कानडी झाली, मग मल्याळी झाली, मग मल्याळी तर 14व्या शतकात सुरू झाली आहे. खरं तर आपली तरी इसवीसनापूर्वी दुसऱ्यापासून तिसऱ्यापासून पाणिनीने उल्लेख केला आहे. पाणिनीनी जेव्हा दुसऱ्या भाषांची लक्षणं तो सांगायचा तेव्हा शेषम महाराष्ट्रीवत असं त्याचं काय म्हणत रूपतच आहे की हे मी सांगतो पण उरलेलं महाराष्ट्रीचं म्हणजे महाराष्ट्रीय येतेच प्रत्येकाला असा त्याचा अर्थ झाला की हे फक्त आहे बाकी महाराष्ट्रीसारखं. याचा अर्थ पाणिनी म्हणजे इसवीसनापूर्वी 4व्या शतकातही मराठी सगळ्यांना माहीत होती. हां, संस्कृतसुद्धा माहीत नव्हती त्यावेळी पाणी लिहायला लागला ती सुरुवात होती त्याच्यावेळी. तेव्हा अशा काळापासून मराठी जर आहे तर आपली तुम्ही म्हणता ती भीती असायची गरज नाही आहे. सर मग ते वाघिणीचं दूध ही जी भलामण केली इंग्रजीची ती काय षड्यंत्र होतं? नाही, ती त्या काळात बरोबर होतं. म्हणजे आता हे लोक कसे होते की वाघिणीचं दूध म्हणणारे लोक होते यांना आता काहीच इलाज नव्हता ना. नोकऱ्या मिळायच्या नाही, एकतर ते कोकण सोडून इकडे आलेले पुण्यात, पुण्यात काय करणार आहे. हां, म्हणजे लोकांच्याकडून पैसे काढणं एवढं तर किरकोळ गोष्टी तर चालूच होत्या. म्हणजे तुम्हाला माहीत आहे मी जेव्हा परवा कुठे माहीत असेल तुम्हाला काश्मीरमध्ये कुठली डोगरा भाषेचा एका माणसाला हे मिळालं, लोक माहीत असेल तुम्हाला कळून. मी रिपीट करतो आहे का. तर तिथल्या देताना त्याचं नाव काहीतरी काहीतरी बरवे असं. अरे म्हटलं बरवे तर मराठी नाव वाटतं आणि ते कसं काय तिथे. म्हणजे आम्ही मूळचे महाराष्ट्रीयनच आहोत, आमचे लोक अहमदशाही अब्दालींनी पानिपतच्या वेळी पकडून दिले आणि सोडले. तर ते पुण्यात गेले तर पुण्यातले भट म्हणायला लागले की आता तुम्ही पियवनाच्या घरचं 6 महिने खाल्लं आहे, आता तुम्ही ब्राह्मण राहिले नाही. तर हेही चित्पावून होतं. ते म्हणाले की मरू गेलो आम्ही, आमचं बघतो. ते तिकडे जम्मूत गेले आणि त्यांची 5-6 खेडी मी स्वतः पाहिली आहेत. इकडं मराठी कल्चर सगळं, ते बोलतात डोगरा भाषा. त्यांचा पहिला लेखक जो आहे ज्ञानेश्वरासारखा, तोही काय त्याचं नाव यश काहीतरी नाव आहे विसरलो, तर तो पहिला तो मराठीच आहे याच्याप्रमाणे. असे सगळे मराठीचं एवढं सगळं कौतुक आहे सगळीकडे. म्हणजे मुद्दा असा की हे जे काही मराठी पूर्वीपासून आहे ते त्यावेळी गेलं अचानक, शाळाच बंद करून टाकल्या आणि गावगाव चालणारे पंतोजीच बंद करून टाकले आणि वरतून फक्त सेंट्रलाईज करून टाकलं सगळं. सेंट्रलाईज केल्यामुळे काय झालं की प्रत्येकाला तिकडे पाहावं लागतं. अजूनही तेच चाललं आहे. म्हणजे मी तर या मताचा आहे की JP जे सांगितलं की हे सगळं बंद, म्हणजे नेहरू आणि JP याच्यावर मोठा हे झाला. JP फार मोठा माणूस होता नेहरूपेक्षाही, पण ते दुर्दैवाने तो बाजूला पडला दुसऱ्या काही गोष्टींच्यामुळे. पण त्यांनी सरळ सांगितलं की हे सगळं पार्लमेंटरी डेमोक्रसी इंग्लंड बिंग्लंडची इथलं खरं वाटायला लागलं आपल्याला की हे सगळं बकवास आहे. तुम्ही ग्रामपंचायत फक्त सुधारा, पंचायत सिस्टीम आली आपल्याकडे पण ती नुसती पैसे देण्यापुरती पैसे खाण्यापुरतीच आहे. ग्रामपंचायत, त्याच्याखाली पंचायत सभा, त्याच्यानंतर काहीतरी ग्रामसभा, त्याच्यानंतर संबंध जिल्ह्याची अशी काहीतरी एक समिती, त्याच्यानंतर एक राष्ट्रीय सभा, अशी म्हणजे या खेड्यातल्या माणसाचा त्या सभेशी काही संबंध नाही. याच्या थोडंसं फक्त तुम्हाला सध्याच्या साहित्याकडे घेऊन येते, सॉरी इंटरप्ट केलं तुम्हाला. असं आहे की सध्याच्या विद्रोही साहित्याचं चित्र जर आपण पाहिलं तर विद्रोही साहित्याची चळवळ आत्ता पूर्णतः थंडावली आहे किंवा शांत झाली असं आपण म्हणू शकतो. आणि जे नवोदित कवी आम्हाला समोर येताना दिसतात ते सखी, साजणी, सये याच्यातच गुरफटलेले दिसतात. त्यांना प्लॅटफॉर्म मिळतो सोशल मीडियाचा आणि त्याच्यावरती त्यांना मिळणाऱ्या रिस्पॉन्सनुसार ते त्यांच्या कविता सादर करत असतात. हे जे कवितेचे सध्याचे आयाम बदलले आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि आगामी काळात कविता विश्वाचं भवितव्य काय दिसतं तुम्हाला? अथवा कविता, मी स्वतः कवी पण आहे, म्हणजे मी स्वतःला कवीच समजतो खरा, चुकूनच कादंबरीकार झालो पण मी खरा मुळात कवी असं मी मानतो. तर कवितेचं काही वाईट चाललेलं नाही आपल्याकडे. आज तुम्ही पाहाल तर 20-25 चांगल्या कवयित्री आहेत बरं का महाराष्ट्रभर. मी स्वतः वाचलेलं आहे त्यांचं, अगदी तुम्ही गावगाव पाहिला चांगल्या व्यवस्थित अशा कवयित्री आहेत आणि त्या चांगलं कविता लिहित आहेत हल्ली. इतक्या कवयित्री पूर्वी नव्हत्या आपल्याकडे, आजही तुम्ही ती परिस्थिती पाहिली. थोडक्यात म्हणजे हे जे विश्व आहे सगळं कवी
कवितेतलं की जे अंतर्मनात जाऊन आतले काही जे काही धागेदोरे आहेत ते शोधून ते मराठीत मांडणं ही जी परंपरा ती आपल्याकडे सुदैवाने आहे. आता इंग्लिश मिडियममुळे कसं झालं की ते सगळं ब्रेक झालं आहे पुन्हा, तो मुद्दा आपण पहिलं सोडून देऊ. पण तरीसुद्धा खेडोपाडी लोक अजून मराठीत बोलतात, मराठीत लिहितात. बायकांना तर काही इंग्लिश मिडियममध्ये जायची सोयच नाही आहे कुठे वगैरे वगैरे. तर अशा या परिस्थितीमध्ये काय होत आहे की आपल्याकडे आहेत लिहिणारे, पण मग त्याला काय म्हणायचं की मराठीला जे काही स्पेस मिळायला पाहिजे सगळीकडे ती दुर्दैवाने मिळत नाही. त्याच्यामुळे आपलं कधी काही कुठे वर नाव जात नाही, येता येत नाही, आणि मग तर आपल्या आतल्या आतच राहतो आपण. आता ही इथली एक चांगली कवित्री ती वर पण जायची सोय नाही, भाषांतर नाही सोय नाही. इथे कोणी मराठीत आत्ता विद्यापीठ काढू म्हणतायत, कर्नाटकात 50 वर्ष झाली कानडे विद्यापीठ काढून. हे आपलं दुर्दैव असं की आपल्याकडे सपोर्ट नाही या सगळ्या गोष्टींना, आणि त्याच्यामुळे आपण असे मागे राहतो. पण प्रत्यक्षात आपले पोटेन्शियल भरपूर आहे आणि चांगले चांगले कवी सगळीकडे दिसतात. अचानक कुठेतरी बलत्याच कुठेतरी झोपडीतला मोठा असा लेखक आदिवासी दिसून येतो, कुठे कवीच मोठा निघतो, हे आपलं आश्चर्याची गोष्ट आहे. पण मग पुढे त्याचं काय होतं हे हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आहेत सगळे, पण त्यांना काय म्हणायचं की पुढे काय, साहित्य ही नुसती लिहिण्याची बाब नाही आहे, ती एक सिस्टीम आहे. त्याच्यात मग तो लिहिल्यानंतर छापणं, छापण्यानंतर ते विकणं, विकण्यानंतर त्याची युनिव्हर्सिट्यांमध्ये वगैरे समीक्षा, त्याच्यानंतर मग ते वाचक रीडर हे ते करत करत वाचकांपर्यंत जी मोठी सिस्टीम आहे ती आपल्याकडे नीट पाळली जात नाही. लिहिणारे आहेत खूप, पण त्याचं पुढे काय करायचं याची काही माहिती नाही. पण सर, तुम्ही म्हणजे जगामध्ये ज्याची खूप चर्चा होती असं तुमचं वाचणं सुरू आहे, आत्ताही आहे की साधारण ज्यांना नोबेल मिळतं, ज्यांना काय असे पुरस्कार, मोठे पुरस्कार आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरचे, ते वाचल्यानंतर किंवा ते जेव्हा तुम्ही बघत असता, तुम्हाला असं वाटतं की मराठीमध्ये असं त्या तोडीचं लिहिलं जातं आहे, किंवा असं तुम्हाला कोणत्या कलाकृतीबद्दल वाटतं का की ह्याचा दर्जा त्या लेवलचा होता, म्हणजे ज्याला नोबेल मिळायला हवं होतं या दर्जाचा? आता बा, साने गुरुजींना श्यामची आईसाठी सुद्धा नोबेल प्राईज मिळायला पाहिजे या मताचं आहे. आता मी प्रेमचंद वगैरे तर उदाहरण घेत नाही, ते कुठल्याही युरोपियन लेखकापेक्षा मोठेच आहेत. हे आपले बंकिमचंद वगैरे तर सोडून द्या, पण महाराष्ट्रातले जरी घेतले तुम्ही तर आपले बा राजवाडे अप्रतिम रिसर्च आणि हे सगळं करून त्याच्यासंबंधी ते असं करणं. विकार राजवाडे हे असे आपल्याकडे आहेत असे लोक सगळे असे शोधून वगैरे. आता याच्यात कंट्रोवर्सी होऊ शकते की याच्यात काय मोठा आहे, त्याच्यात काय मोठा आहे. साने गुरुजी तर रडका आहे असं म्हणायचे लोक, पण आम्ही त्यांना नंतर सांगितलं की हेच आपल्याकडचं खरं साहित्य वगैरे वगैरे. पण समकालीनमध्ये आजच्या समकालीनमध्ये मला वाटतं अरुण कोलटकरला मिळायला पाहिजे अप्रतिम. त्यांनी मराठीचं काय असतं की नोबेल प्राईजमध्ये मी स्वतः त्या कमिटीवर होतो आणि मी आपल्या गव्हर्नमेंटला लिहिलं की हिंदुस्थानी लोकांना टागोरानंतर 100 वर्षात एकही जर मोठा लेखक झाला नाही असं वाटतं तर हे आम्हाला कशाला पाठवता. साहित्य अकादमीकडे करतात, साहित्य अकादमी मला म्हणते आणि मग आम्ही नाव सुचवायचं इंडियन माणसाचं. काय उपयोग आहे सुचवून, तुम्ही देतच नाही तर तिथल्या तरटाच लोकांना देतात, इथल्या चांगल्या लोकांना दिलं नाही. उदाहरणं पहा, अगदी प्रेमचंद घ्या, बंकिमचंद घ्या, साने गुरुजी घ्या, अगदी तामिळ बेमिळ सगळीकडे मोठमोठे लेखक आहेत. युरोपातल्या कुठल्याही माणसापेक्षाही मोठे आहेत, पण त्यांना कोणालाही मिळालेलं नाही अशी परिस्थिती आहे. का? म्हणजे त्यांचं असं आहे की नुसतं लिहून उपयोग नाही, तुमच्या स्थानिक भाषेत ते राहून उपयोगी नाही, तुम्हाला त्याचं परत भाषांतर करणं आलं, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आलं. मग ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपण मागे पडतो, कमी पडतो, फारच मागे पडतो. असं की आपल्याकडे अशी सिस्टीमच नाही की मी जर काही चांगलं लिहिलं तर ते भाषांतरित हो. आता माझ्या कोसलाचे काहीतरी 12 भाषांमध्ये भाषांतर आहेत, पण ती कशी तरी नॅशनल बुक ट्रस्टमध्ये कोणीतरी त्याचं एक हिंदी भाषांतर वाचलं होतं, त्यांनी खूप भांडून ते करून घेतलं. तिथला तो पुन्हा त्यावेळी म्हणायचा की हे कशाला काढलं असं मध्ये, तो म्हणायचं नाही नाही हे करून पहा, आणि त्यांनी बळजबरीने करून घेतलं. कसं बसं असे 10-12 भाषांमध्ये आज आहे आणि आज ते अगदी सगळीकडे म्हणजे वाचली जाते आणि लोकांना फार आवडते. म्हणजे परवा मी गोव्यातील गेलो तर एक मुलगी नाव वाचून ते तिकीट तपासतात ना, तर मी भाजन आर यू द रायटर म्हटलं येस आय आय रोट समथिंग, डीड यू राईट कोसला येस, तर तिने ते सगळं ठेवलं आणि ती अशी असं असतं. अरे म्हटलं लोक मागे उभ्या क्यूमध्ये मारतील मलाच, ते तू उठ म्हटलं ते काम कर आपण नंतर बोलू. म्हणे मी फर्ग्युसनमध्ये असताना सगळेजण रॅगिंग करून कोसला द्यायचे वाचायला, आणि एक आसामी पोरगा होता त्याला पण ती मिळाली. आमचं मग कोसलामुळे प्रेम झालं आणि आम्ही लग्न केलं. म्हटलं एवढं जर क्रिएटिव्ह होत असलं कोसलामुळे तर म्हटलं मी मोठाच लेखक आहे आणि चांगला आहे. म्हटलं नमस्कार सांगतो या नवऱ्याला आणि मी आलो आहे असं सांग, मी इथे असतो अजूनमधून भेटू वगैरे. एनिवे असं सगळीकडे कोसलाचा आहे, पण मोठ्या मुश्किलीने ते आसामीपर्यंत गेलं कोणतरी सिस्टमच नाही आपल्याकडे. त्यामुळे कानडी फार पुढे आहे, कानडीमध्ये लगेच इंग्रजीत करणं, लगेच पाठवणं हे मोठ्या प्रमाणात. पण मराठीमध्ये आत्ताच्या काळातलं म्हणजे आत्ताच्या म्हणजे मी म्हणेन गेल्या 20-25 वर्षामध्ये
कोलटकर वगैरे सुद्धा मी म्हणेन की आता आणखीन मागची पिढी झाली. गेल्या 20-25 वर्षामधल्या लेखकांमध्ये असं तुम्हाला कोण वाटतं की ज्या लेखकामध्ये हे पोटेन्शियल आहे त्याच्या साहित्यामध्ये की ते त्या तोडीचं, अगदी आपण समजा नोबेल नाही पण किमान पुलित्झर वगैरेपर्यंत. आता पहा, रंगनाथ पठारे त्या तिकडच्या तशा नोबेल पर्यंत येऊ शकतो. भाऊपाध्ये तिथपर्यंत, भाऊपाध्ये जोरात झाला पुन्हा, पण आता अलीकडचे कोणी अप्रतिमे परवा असली मला आश्चर्य वाटलं, कोणतरी सावंतवाडीकडचा एक पोरगा आहे त्यांनी त्या खेड्यातल्या पोलीसच्यावर बांदेकर, बांदेकर करेक्ट बांदेकर, हे फार ओरिजिनल नवीन काहीतरी लिहिणारे लोक आहेत असे ह्याच्याप्रमाणे. आणि तुम्ही आता अगदी आदिवासींच्या मध्ये पाहिलं ना तर उत्कृष्ट कविता लिहिणारे असे, आता मला नावं नाहीत समोर, परंतु ही अशी खूप लोक सापडतील, त्यातला एक तरी निश्चितच सापडेल. पण गेल्या 100 वर्षात कोणीच, आणि सबन देशात इतक्या 200 भाषा आपल्याकडे आहेत त्यातल्या 25 तर रेकग्नाईजच आहेत मोठमोठ्या, अगदी तामिळ हिंदी मराठी असामी, त्यातलाही कोणी मिळू नये आणि कोणी मिळू नये. याचा अर्थ तिथे काहीतरी पॉलिटिक्स आहे, ते फक्त युरोपियन, मला ते एका आमच्या मित्राने सांगितलं कॅथॉलिक लोकांना फक्त देतात ते, बाकी ते प्रोटेस्टंटलाही देत नाहीत. आमच्याही बरेच लोक पडले, आता ते आतला पॉलिटिक्स आपण माहीत नाही कॅथॉलिक पट कोणावर फरक पडतो, तर असंच सुदैवाने दुर्दैवाने आपलं काहीतरी होतं की आपण एक तर स्पेस आपल्याला मिळत नाही बाहेर जायला, भाषांतरकार नाहीत आपल्याकडे, इंग्रजी करणारे लोक नाहीत, एवढे इंग्लिश मिडियमचे लोक झाल्यामुळेच भाषांतरकार मिळत नाही पहा, कारण त्यांना येतच नाही मराठी, त्यामुळे ते करतील काय, त्यामुळे आता कोणी भाषांतर करत नाही, त्यामुळे त्याला ती स्पेस मिळत नाही, त्यामुळे तिकडे जात नाही, ते वाचत नाही कोणी. आता परवा आमचे परांजपे नावाचे प्रभाकर प्रणा परांजपे, ते त्यांच्याकडे नोबेल प्राईजची कमिटी आली होती परवा काहीतरी, ती पाहत होती कोण मराठीतले, भाषांतरच नाही कोणाचं, इतके इतके चांगले लेखक आहेत म्हणता तुम्ही, पण वाच कळणार कसं की हा अमुक चांगला आहे तर अमुक कोण, असं सगळं दुर्दैव आपल्या सरकारी पॉलिसीमुळे मुख्यतः, कारण ह्या सिस्टीम्स सरकारचा काय संबंध त्यात, लेखकाला जो वाचणार आहे ज्याला भाषेबद्दल प्रेम आहे ज्याला साहित्यामध्ये रुची आहे आणि ज्याचं इंग्रजी बरं आहे किंवा चांगला आहे किंवा उत्तम आहे अशांनी पुढाकार घेऊन ते केलं पाहिजे, भाषांतर करू शकतो तो, पण मग त्याला स्पेस मिळणं, मी जे म्हणतो ना की ते भाषणं छापणं आणि ते छापून म्हणजे पब्लिशरनी त्याच्या मागे जी काही इकॉनॉमी लागते ती आवश्यक असते. आणि ही जी सगळ्या इंग्रजी वगैरे लोकांनी तुम्हाला किती खर्च करतात अमेरिकन आणि रशियन आणि त्यांच्या ते पब्लिकेशन आपल्याकडे विकत होते, 5-5-10 हजार रुपयात आम्ही त्यांचे ते मॅक्झिम गोरकिन यांची पुस्तकं घेतली आहेत, केवढा त्यांनी हे केला असेल त्याग की आपल्या घरातल्या लोकांना न देता पुस्तकांवर खर्च करून इंडियात जाऊ द्या, मराठीत भाषांतर करा, हे आपल्याकडे जेवण दडी वगैरे हे तेच पाहिजे. असं आपल्याकडे कुठलेही लोकांना अक्कल आलेलं नाही, ते फक्त अभिजात बिभिजात ते गप्पा मारतात थपा मारतात आणि आपल्याला बरं बाकीच्यांना विचारायचे प्रश्न, पण त्याच्या आधी मला एक सर प्रश्न असा होता, आता तुम्ही कोसल्याचा उल्लेख केलात, जेव्हा कोसला लिहिली तेव्हा तुमचं वय अगदीच कोवळं वय होतं, जे 23 वर्षांचे फक्त होता, तर म्हणजे हे आपण जे लिहितोय त्याचं तुम्ही ते कुठंपर्यंत जाईल, त्याची लोकप्रियता त्याचं स्वीकारार्हता असं तुम्हाला त्यावेळेला वाटलं होतं, तुम्ही त्या म्हणजे जेव्हा ती प्रसिद्धीला दिलीत तेव्हा हा विश्वास होता की अरे आपण फार काहीतरी उत्तम लिहिलंय आणि ते म्हणजे ते इतकं पुढं जाईल. मी जे लिहिलं ते तुम्हाला ती गोष्ट सगळ्यांनाच माहीत असेल की मी ते लिटल मॅगझिन चालवायचो आम्ही, असो बिसो वगैरे भानगडी अशोक शहाणे वगैरे आम्ही ते करायचो, तर ते आमचे प्रकाशक म्हणायचे अरे तू इतकी चांगली भाषा लिहितो तर तू आमच्या लेखकांवर विस खांडेकरच्या विरुद्ध वगैरे लिहितो तसं एक तरी लिहून दाखव. म्हटलं मी तर तशा 17 लिहीन, ते तर म्हटलं दर 2 महिन्याला कविता कादंबरी छापतात, मी तर म्हटलं की एकच पुरेशी होईल इतकी मी लिहीन. बोलणं सोपं असतं म्हणजे तुम्हाला थापा मारायला ठीक असतं ते असो बिसो वाचा, पण तू प्रत्यक्ष लिहून दाखवा. म्हटलं आम्ही तर लिहू पण छापणार कोण, तर म्हणे मी छापतो, हां तू 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 जसं आहे तसं लिही, बोलतो तसं लिही, मजा करायचो त्यांची गंमत त्यांच्या घरी, मला ते राजे देशमुख त्यांची बायको फार प्रेमळ होती, त्यांना मुलबाळ नव्हतं, ते आम्हाला मुलगा वगैरे समजायचे आणि त्यामुळे त्यांचं व्यवस्थित, तर आम्ही त्यांच्याकडे गमती करायचो अशा काही काही अशाप्रमाणे की ते जेवणाची वेळ झाली तरी जेवण नाही दिलं, मावशी आज काही जेवण केलं की नाही वगैरे, इतके आमचे चांगले संबंध. तर त्यावेळी ती म्हणाल तू लिहू, मी काकांना सांगते छाप, ते खांडेकर बिंडेकर जाऊ दे पण तू लिही, तर ते म्हटलं पहा नक्की, त्यावेळी मी नको शिकणं बिकणं म्हणून गावी बसलो होतो आणि आमचे वडीलही मग म्हणाले की तू काही कर पॉलिश गॅरेजचं दुकान टाक पण खेड्यात राहू नको. परवा एक इंटरव्ह्यूमध्ये पोरगाई मला म्हणाला की तुमचे वडील तुमच्यापेक्षा इंटेलिजंट होते, काही खेड्यात राहू नको आणि शहरात जा म्हणत होते, तर आणि त्याच्यामुळे ते कोसला लिहून झाली, तर मला ते सगळ्यांनी टाळ्या वाजवले की बरोबर, पण आता बापाला इंटेलिजंट कसं म्हणायचं असं पांडुरंग सांगवीकर म्हणेल, तर म्हटलं की अरे पण ते बरोबर आहे, पण मी जर
खेड्यात असतो तर मी कोसलासारखं काहीतरी शेतीत केलं असतं ना, आणि काहीतरी रिव्होल्युशन झाली असते ना थोडी तरी शेतीत, आणि आता इतक्या आत्महत्या तरी मी बंद केल्या असता की नाही, तर पुन्हा टाळ्यावर झालं की नाही जमलं पण निदान करू शकतो म्हणायचं. एनिवे मुद्दा असा की मी जेव्हा असं म्हणालो की मी लिहीन, पण म्हणजे तुम्ही ठरवून लिहिली कादंबरी? हो, त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला हा प्लॉट, हा प्लॉट कसा? हां, तर ते मी सांगतो ना की मी काहीच करायचं नाही म्हणून घरी बसलो, घरी लोकांनी मग बाहेर जा, पैसे मिळणार नाही, काहीतरी दुरडीत टाकलेलं असायचं, भाकरीचं काहीतरी थोडंसे भाजी तेवढी खायची, काही सिगरेटीला पैसे नाही, आमची सवय सिगरेटीची त्यावेळी, काही नाही असं फार वाईट दिवस होते. त्याच्यात हे अशी ऑफर आल्यावर मला वाटलं चला आपण आता नाहीतरी आता काही काम नाही, आणि आपलं ते आता युनिव्हर्सिटी गेलीच आहे, आणि आता नाही म्हटलं जायचं म्हटलं तरी पुढच्या जूनपर्यंत काही शक्य नाही, त्यामुळे मग आता मी ते लिहायला बसलो. मग लिहायचं तर काय, यांना आवडेल म्हणजे आता यांना आवडेल असं लिहायचं म्हणजे आपण काही आपलं स्वतःचंच आवडतं त्यांना तसंच लिहायचं मुळातलं. तर आता काय लिहायचं आपल्याजवळ आता यावर्षी, या मुकाय तमुकाय तमुकाय, मग लक्षात आला की आपलं आयुष्य जे आहे आत्तापर्यंत की आपण लहानपणी कसे डोंगरात जाऊन अमुक करायचो जागरेंचं, आता गडी बिडी वगैरे, तर तसंच लिहून काढू असं मराठीत नाहीच आहे निवे, ते प्रेमन बिन करायचं काय आपलं सगळं आहे तसं लिहू असं काहीतरी मी वाचलं होतं त्यावेळी, कारण मी साहित्याचा विद्यार्थी, त्यामुळे सगळे मोठमोठे डॉस्टोयेव्स्की, चेकॉन, बिकॉन, शेक्सपियर, सगळे इंग्लिशचे सगळे लोक, सगळे खूप फ्रेंच बिंच, काफका काम सगळं वाचलेलं होतं. तर आम्हाला मला वाटलं की आपण असं काहीतरी लिहावं, त्यामुळे मी आपलं अगदी नोट्स काढल्या, स्वतःचंच जवळचंच होतं सगळं, काही विचार करायची गरज नव्हती, त्यामुळे मग कसं काय तर प्लॅन केला. मग लहानपणी ते उंदीर मारले, मग ते उंदीर मारताना तो आपण जो पुस्तकं कातरायचा तो तर चुकला, पण भलत्यालाच मारून टाकलं, काही इंडिव्हिज्युअल काही आपल्याला सेन्सच नाही, उंदीर म्हणजे एकच, असं असं काहीतरी माणसाचं डोकं मिळून तर डोकं चालत नाही तसं, की ते उंदीर खाणारा वेगळा आणि तो आपण मारलं त्यालाच, असं काहीतरी करत 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 मग कॉलेजमध्ये कसा गेला, मग तिथे ते क्यू वगैरे कसा चालला होता, आणि ते रंगीबेरंगी बायकांचे कपडे पाहून तो म्हणाला की अरे या इतक्या सुंदर मुली मध्ये आपलं कसं काय होणार आहे इथे वगैरे वगैरे. किंवा तो एका मुलीनेच मला परवा लिहिलं की तुमचं मला सगळ्यात आवडलं म्हणजे वर्गातल्या मुली यांना रंगीबेरंगी नवरे मिळतील आणि सुंदर सुंदर गोड बाळं होतील, मुलं होतील, आपल्याला काहीच होणार नाही असं पांडुरंग थांगीवर म्हणतो. हे मला फार आवडलं म्हणे की पुरुषामध्ये हे नाही आहे की त्याला मूल होणार नाही वगैरे, असं ते आपोआपच आलं ते सगळं. आणि मी डायरी पण ठेवायचो, मी आमची आई काही ती हिशेब ठेवायचा म्हणून डायरी लिहायला सांगितली होती, तर हिशेबाच्याऐवजी आम्ही हेच असं काही काही लिहायचो की रोज काय सुचलं, कोणी काही तो साला तयारी करून आला नाही असं. आता परवा मला कोणतरी सांगितलं म्हणजे त्या डॉक्युमेंटरी केली एकानी, तर ते तिथे फर्ग्युसनमध्ये गेलो तर तो माणूस म्हणाला की आम्ही असा तुमच्या कोसला सगळेजण वाचतो, तरी टकटक केलं, प्रत्येकाच्याकडे एक कोसला होती, ते रॅगिंग करतात म्हणे, नाही तर घ्यावीच लागते असं, माझा सेल वाढतो आपापच खर्च. तर एनिवे तर तो आम्ही म्हणे असं कोसला ती गोळ, आमचा एक प्रोफेसर असा तयारी करून येत नाही असं आहे, तर आम्ही तुमच्या साला तयारी करून येत नाही असं लिहून ठेवलं गुपचूप पड्यावर आणि गप्प बसलो. तो आला आणि नेहमीप्रमाणे तयारी न करता आला असेल तर त्या काही करायला म्हणून फळ्याकडे गेला आणि ते डस्टर घेतलं, साला तयारी करून कोणी लिहिलं आहे हं, ते पुरं गप्प बसले, बोला लवकर हां, नाही सर हे लिहिलं नाही आहे, ते कोटेशन आहे त्या कादंबरी, तुम्ही वाचली नाही का कोसला? तर तो त्यांनी वाचली नसावी काय, तर तो काही बोलला नाही, तर म्हणाला की ते कोटेशन आहे का, मग त्यांनी ते पुसून टाकलं आणि स्वतःचं काहीतरी लिहायला लागलं असं. म्हणजे एकूण कोसलाचं असं झालं की ते त्यावेळी जे होतं ते अजूनही आहे, त्या पोरांना आम्ही ज्यावेळी जसा तयारी करणारा प्रोफेसर होता तो अजूनही आहे, त्यामुळे त्यांनी ते बरोबर लोकांना आवडतं कशा त्याच्यामुळेच आवडतं की आजही आपल्याला बापाला आजही म्हणजे आता त्याला 50-55 वर्ष झाली पण आजही त्याला तुम्ही म्हणजे तरुण पिढी आजही त्याला रिलेट करू शकते. पण मला कुतूहल आहे की म्हणजे हे जे आपण लिहिलेलं आहे ते आता प्रसिद्धी करण्यायोग्य आहे हा विश्वास तुमच्यामध्ये? मला आमच्या त्या यांनी सांगितलं, बाईंनी, आमच्या मावशीनी देशमुख बाईंनी, की तू कसंही लिही मी देशमुखांना ते लिहायला सांगते, छापायला सांगते, त्यामुळे मला तो आत्मविश्वास होता. आणि आम्ही त्यावेळी असो बिसो, त्यामुळे आमचे खूप शत्रू झाले होते, सगळा अंक आमचा 500 अंक जायचा, लोक वाचायचे, तर तेवढा कॉन्फिडन्स होता. मी शिर्के क्षीरसागर लिहिलं होतं, ते टीका सरोवर मध्ये आला होता की तो आमचा प्राध्यापक होता शिकवणारा, त्याच्याविरुद्धच आम्ही ते रिव्ह्यू लिहिला की याला काही येत नाही इंग्रजी चुकीचं लिहितं वगैरे वगैरे, तर त्यामुळे मी आपलं मराठीत नापासही झालो नंतर. एनिवे पण असं असल्यामुळे मला कॉन्फिडन्स होता की हे काही खोटं बोलणार नाही मावशी तरी, आणि फार प्रेम होतं आमच्यावर, तर मी ते आहेत असं बरोबर लिहिलं, कच्चं एक पाठी लिहिलं भरा भरा भरा, कारण ते डोक्यातच होतं. आणि शेवटपर्यंत आता आई वडील कसे वापरतात आणि ते मग
खेडं शहरात जा म्हणतात, शिकायला जा म्हणतात, तिथे मग मी आता याच्यापुढे हो हो म्हणत जाईल प्रत्येक गोष्टीला, असं आलं. म्हणजे शेवटी निगेटिव्ह जो असतो रिस्पॉन्स तोही पॉझिटिव्हच असतो शेवटी, किंवा आपण एक खोटं खोटं चाललं हे हो हो म्हणत राहायचं, झालं आपलं आपलं चालू ठेवायचं, असं शहाणपण येईपर्यंत ते संपलं. मग ते मी घेऊन गेलो आणि तिथे त्यांना मी वाचून दाखवलं, तर त्यांना ते आवडत होतं खूप. पण शेवटी ते म्हणाले, याच्यात मुलगी नाही आहे, प्रेम नाही आहे, हे कसं काय कोणी वाचेल. तर म्हटलं बाबा मीच प्रेम केलं नाही तर मी कसं काय त्याच्यात टाकू. तर ते आमची बाई पण म्हणाली की तुला पाहिजे का, म्हणाले मुलगी अशी प्रेमाची, म्हटलं नको मला हाय हेच खूप झालं, मला तेच सांभाळायचं. एनिवे असं ते होत होत मग त्यांना ते आवडलं आणि त्यांनी ते लगेच लाटकरकडे मला म्हणाले टोपी घाल, त्यांच्याकडे देव कुठला त्यांचा आहे, मराठवाड्यातले होते ते, त्यांनी ते देवाला नमस्कार नमस्कार कर म्हणाले आणि मला घेऊन ते लाटकरकडे गेले आणि म्हणाले हे 8 दिवसात छापून पाहिजे. अरे बापरे 8 दिवसात काय असं हे, ते विचारायचं नाही, 8 दिवसात हे मला पुस्तक तयार पाहिजे. मग ते रात्रंदिवस त्यांनी पाळ्या बिळ करून हे ते करून लाटकरनी त्यावेळेचं मोठं ते हे पुण्यातलं प्रेस कल्पना प्रेस ती सगळी करून आणली आणि मी ते तिथे बसून तपासून दिलं आणि भराभरा ते अशी ती थोडक्या म्हणजे मला नकळतच झालं सगळं. पण त्याला लगेचच रिस्पॉन्स आला आणि त्याच्यानंतर इतक्या नाही रिस्पॉन्स फार वाईट आला आधी सुरुवातीचा. सुरुवातीला म्हणजे सकाळमधला तर रिव्ह्यू की ही काय कादंबरी आहे काय, ही छापलीच कशाला, असा रिव्ह्यू सकाळचा तो माझ्याकडे आहे अजून, ते मी आता केव्हा तरी छापणार आहे. नंतर प्रकेत्रेच्या मराठामध्ये की या कादंबरीत 200 वेळा चायला शब्द आला आहे, ही काय कादंबरी आहे का चायला शब्द 200 वेळा, हे काय शब्द का, म्हणजे असे त्यावेळेचे रिव्ह्यू होते. पण नंतर तरुण पिढी जी आली वर त्यांनी ती उचलत उचलत, म्हणजे खप जोरात होत होता, इतका खप जोरात होत होता की ते म्हणजे. पण सर त्याच्यामध्ये मग प्रेमपत्र वगैरे आली नाहीत तुम्हाला त्यावेळात? नव्हती, आम्ही प्रेमच करत नव्हतो तर प्रेमपत्र कसे काय. पण इतकं असं लिहिणाऱ्या मुलावर तर खूप मुली प्रेम करत असतील ना त्यावेळेस. नाही त्यावेळी मुली तशा नसाव्या प्रेम करणार, त्यावेळी मी मुलींना म्हणजे अप्पर क्लास किंवा असं काहीतरी परदेशातून आलं असंच काहीतरी मॉडेल असावं, आज शक्यता आहे ती. परंतु त्यावेळी आमच्याकडे आता आमच्या यादी केली परवा आम्हाला आवडणाऱ्या मुलींची आत्तापर्यंतच्या अगदी लहानपणापासूनच्या किती निघाल्या 45. अरे म्हणजे अगदी शाळेतल्या, नंतर फर्ग्युसनमधल्या 4 आहेत, नंतर मी मुंबई विद्यापीठात आलो तिथल्या 2 आहेत, नंतर धुळ्यावर असं करत करत करत. पण तुम्हाला 45 जणींची नावं लक्षात आहेत? अगदी अगदी, मी लिहून काढली इतकं प्रेम. पण विस्मृतीत गेलेल्या पण असतील ना काही? विस्मृतीत नसत्या, नाही गेल्या यातल्या मला सगळ्या आठवतात, कारण माझ्यावर प्रेम करणाऱ्या म्हटल्यावर आपल्याला त्या आठवल्याला पाहिजे ना मिनिमम. तर ते मी, पण त्या तुमच्यावर प्रेम करणाऱ्या होत्या, तुम्ही प्रेम करणाऱ्या मुली का त्या ह्या त्यात ह्या का तसं नाही असं सांगायचं नाही. दोन्ही म्हणजे मला आवडणाऱ्याच आहेत ह्या, बाकीच्या तशा तर खूप असतात, परंतु त्यांना काही आपण प्रेयसी म्हणत नाही. हां प्रेयस्या असं मी शब्द वापरला तिथे की 45 प्रेयस्या, तर त्या प्रेयस्या म्हणजे आपणही प्रेम केलाय आणि त्यांनी पण केलाय, बाकी त्या तर खूपच असतात. पण हे सगळं काकूंना माहिती आहे ना, काकूंनीच ते तपासलं सगळं. पण ते मी खरं बोलतो हे तिला माहीत आहे. आणि हा म्हणजे कसा नुसता आपला काय म्हणायचं प्लेटॉनिक, त्या काळात इतकं डेटिंग बिटिंग बांधगळी नव्हत्या आणि खेड्यातला माणूस मी, आपलं नुसतं प्रेम करणं, आवडणं, बोलणं, चालणं वगैरे एवढंच होतं. आणि त्याच्यातल्या काही काही ॲग्रेसिव्ह होत्या बऱ्याच अशा, पण ते आम्हीच असे. त्या कविताही आहे माझी सट्टकमध्ये की त्या सिम्फनी अशा, तर इतक्या सगळ्या त्याच्यात मी ते सगळं आलं आहे. तर सिम्फनीमध्ये अगदी क्लिअर आहे की आम्ही वाढलो आत्या मावशा काकू वगैरे वगैरे मध्ये, त्यामुळे मुली म्हटल्या की आम्हाला आई आणि बहिणी मावशा आहेत, त्याच्यामुळे मला कुठेही असं काही वाटलं नाही की हात लावा सुद्धा. की एकतर ओळ आहे की त्यांच्या नवऱ्यांबद्दल बोलतोय तो की हे असले हिला यांना नवरे मिळाली इतक्या चांगल्या पोरी ह्या, मग मी काय वाईट होतो असे त्यावेळी होतं. तर एनिवे तिथे होतं की हे बोट लावलं तर पोट राहील अशा ह्या मुली, अशा इतक्या त्या प्रेमळ होत्या, असंही एक ओळ आहे त्याची. एनिवे इतकं ते म्हणजे प्रेम होतंच सगळ्यात, पण काय म्हणायचं काय एक कल्चर असते आपली मॅटर काय मातृ सत्ता कशी, त्याच्यात आम्ही वाढल्यामुळे ते आईशिवाय ते वयात येईपर्यंत सुद्धा बायकांच्याबद्दल शृंगारी कसं काही प्रेम नव्हतं. पण मग तुमचं लग्न जे झालं ते ठरवून अगदी ठरवून
म्हणजे मी जेव्हा लेक्चरर होतो मी नगरला नाही धुळ्याला पण नाही 2 वर्ष ती गेल्या 3 वर्षाचं नगरला औरंगाबादलाही 2 वर्ष गेल्या तिशीला आला तू आता लग्न तर कर बाबा असं म्हणून आमच्या आई वडील वगैरे सगळे मागे मागे मुली पण चांगल्या पाहिल्या म्हणायचे मग आमच्या ते बहिणी बिणी पण अरे फार चांगली मुलगी आहे कर 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 आणि मलाही तिथे मी कुठे होतो धुळ्या अंधारपण जरीलामध्ये याची थीम आहे बा की जरीलामध्ये एकदम पॉवर हाऊसमध्ये स्फोट झाला अंधार सगळा आणि या बॅचलरला करे ना काय करावं मग अंधार वाचायला नाही काही नाही म्युझिक नाही रेडिओ नाही बायको जर असती तर बरं झालं असतं आता असं त्यावेळी वाटायला लागलं आणि त्याचवेळी हे नेमकं झाल्यामुळे मग आम्ही मुली पाहायला सुरुवात केली आणि पद्धतशीर मग जाऊन वगैरे त्या सगळ्या अशा केवळ मुली आमच्याकडे सगळं शेती करणाऱ्या अशा पोरी पण एक चांगली वाटली की करून टाकली काही वाईट नाही झालं आतापर्यंत सर जरीलामध्ये चांगदेवला जो साक्षात्कार होतो त्याची कथा ही आहे का साक्षात्कार स्त्रियांशी संबंधित लोहोल असते अंधार सगळा स्त्रियांशी संबंधित किती हजार प्रकारची लोहोल असते हा 6 महिने अंधार झाल्यावर त्याला असं वाटतं की हे आयुष्य असं एकटं कसं काय करायचं आणि माणूस कशाकरता केलाय आणि वयानुसार आता तो त्यावेळी जवळजवळ 25-26-27 असेल तर त्यानुसार एक गरज वाटतेच अशी फिजिकल त्या फिजिकल गरजी म्हणून त्याला वाटायला लागले लग्न केलं पाहिजे असं गरज होती म्हणून पण असं प्रेमात पडला बांधगडी केल्या विद्यार्थिनी खूप असायच्या आमच्या चांगल्या चांगल्या विद्यार्थिनी असायच्या काहीतरी डिफिकल्ट घेऊन येतात एकतर मला स्टाफरूममध्ये एकदा हेच झाली लोकांनी काय तुमच्या मुली एवढ्या येतात हो काय बाहेर डिफिकल्टी सोडवा बरं स्टाफरूममध्ये काय गर्दी करता तुमची असंही असायचं म्हणजे असायच्या मुली पण त्या अशा डिफिकल्टीज आणणाऱ्या वगैरे आता त्याच्यामागे काय आहे ते माहिती सर मग असं असतानाही हिंदूच्या अगोदर असं का म्हणायचं की तुम्हाला स्त्रीपात्र नाही रंगवता येत ताकदीनं स्त्रीपात्रच्या अगोदर असं आरोप व्हायचा तुमच्यावर नाही हा म्हणजे कसं आहे बिढा सॉरी हुल बिढारचा दुसरा भाग त्याच्यात एक स्त्रीपात्र आहे जिच्यावर आम्ही प्रेम केलं होतं असं आणि ती खरी गोष्ट आहे तिथे ती बिचारी ख्रिश्चन पोरगी आणि त्यांचं ते नगरच्या ख्रिश्चन लोकांचं की हिंदू वगैरे होणं वगैरे हे सगळं आलं आहे त्याच्यात सायकॉलॉजी वगैरे असं परंतु त्यावेळी त्याचा तिथे तुम्ही पाहिलं असेल की त्याला अजिबात राहिना तेव्हा म्हणाला की उद्यापासून तू माझ्याकडे ये असं किंवा आज ये तर ती आधीच तिच्यावर काहीतरी बलात्काराचा हे होता काय म्हणायचं बेअदबी झालेली होती तर तिने नाही सांगितलं नाही मी नाही मग म्हटलं की नाही येत तर करायचं काय महिला म्हणून मी तिलाही सोडून दिली असं ते काहीतरी एक प्रकरण आहे त्या पोरीचं हां असं वाटत रमी वाटतं ना ती रमी हुलमध्ये आहे तसं पात्र तर तसाही एक अनुभव आहे जे आहे ते मी खरं घडलेलं सांगितलं आहे म्हणजे लोकांना आवडतं ते अशा करतात की मी थापा नाही मारत एवढं पटलं आहे लोकांना की जे आहे घडलेलं तेच उलट जे घडलेलं ते किती आहे ते सांगावं असं वाटतं पण त्याचा एक काय म्हणायचं फॉर्म असतो किंवा ते इस्थेटिक्स असतं त्याच्यात न बसणारं मी काढून टाकतो पण जे बसतं त्या वयानुसार ते केलं तिथे आणि ते असं आलं सर पांडुरंग उल्लेख झाला हिंदूचा उल्लेख झाला आता आणि जसं सर म्हणाले की हिंदूच्या आधी तुम्ही स्त्रीपात्र रंगवू शकत नाही असा समज होता पण मग हिंदूमध्ये जी स्त्रीपात्र तुम्ही रंगवलेली आहेत त्या स्त्रिया तुम्हाला कशा सापडल्या कशा दिसल्या ती निरीक्षणं कोणती होती हिंदी म्हणजे हिंदूमध्ये जवळजवळ 20 स्त्रियांची चित्रण आहेत तर त्या अशाच वाईट शोषण झालेल्या तिची आत्या तिची मावशी नंतर ते काहीतरी राहायला आलेल्या वगैरे अशा तशा खडी फोडायला जाणाऱ्या अशा त्या हेच आहे आणि एकूणच म्हणजे मला किंवा आमच्या नायकांना आपोआपच अनकॉन्शियसली स्त्रिया ह्या अतिशय काय म्हणायचं कीव करण्यासारख्या आहेत असं एक मनातूनच वाटतं म्हणजे अगदी आता अगदी लक्षाधीशाची तरी पोरगी मला परवा भेटली तर मला इतकं वाईट वाटलं की अरे शेवटी ही काय मुलं म्हणजे मुलं जन्माला घालणं त्यांना ते पाजणं म्हणजे माझी कविताही येते त्याच्यावर वृद्धा अशी की ही एक झाडासारखी उगवते ते वाढते फक्त त्या मोठ्या फांद्या होतात ती फळं निघून जातात दुसरीकडे बिया आणि ही बिचारी एकटीच नुसती ती फळं पोसत राहते हिचा उपयोग काय तर नुसती फळं तयार करणं आणि फेकणं ती कुठे कोणी सिंगापूरला गेलं कोणी अमेरिकेत गेलं कोणी कॅनडात गेलं आणि ही बिचारी एकटी अंधाऱ्या खोलीत पडली आहे तर एकूण बायकांचं काय म्हणायचं मला मनापासून असं वाटतं की अतिशय वाईट काय म्हणायचं जगभर शोषित असा एक घटक असेल तर तो स्त्री आहे कारण त्याचा एकच उपयोग माणूस करून घेतो की वंश वाढवणं आणि पुन्हा त्याला नाव आपलं लावायचं
हातभारा त्याच्या नावावर असतो. हे लिहिलं आहे कवितेत सुद्धा की त्याच्याच नावावर सगळ्यांना आपण फक्त आपली कूस द्यायची यांना. आणि सृष्टीचा हा काय म्हणायचं वाचू काय सृष्टीचा जो काय म्हणायचं डाव हा तो त्याच्या मागे तो डाव आहे. ही कविता तुम्ही वाचा सगळ्यांना. म्हणजे या एक अस्त्री मृग अशीच कविता आहे की ते सुरुवातीला असं आहे की येड्या बहुता कित्याक हे गोव्यात मी असताना लिहिली आहे. तर बहुता कित्याक म्हणजे फिरतो कशाला. अस्तुरी अस्तुरी म्हणजे आपल्या लोकवाङ्मयात स्त्रीला अस्तुरी म्हणतात. अस्तुरी तुझ्या बेंबीतच असा तुझ्या बेंबीतच अस्तुरी आहे म्हणजे ही आपली बेंबी खूणच आहे की आपल्यात आहेस एक स्त्री. तेव्हा तुझ्या बेंबीत असताना तू पाहतो कशाला बाहेर सगळं तुझ्यातच आहे स्त्री त्याच्यावर तू अभ्यास कर असं एक आहे. तर असं इथे तिने तो त्या बायकांना म्हणतो की या म्हणजे याच्याबद्दल चाललेलं की प्रेमगीत झालं सुनीता हां वृद्ध आहे पा पहा मधमाशांच्या गोड गोड श्रीराज्यात तमाम नर ऐदी बिननांगीचे झोपाळू राणीपट्टी एकटी जुगाऊ. की फक्त राणीच सगळं पाहते सगळं पहा मधमाशांचं उदाहरण घ्या उलट माणसांचं आहे की त्या बिचारीला काही नाही पण ही तिथे सगळं पाहते एक राणी असते आणि तिची प्रजा निरंतर गुणगुणते नारी शक्तीची गुंगुंग. तर मधमाशीसारखं काहीतरी करा बायकांना असं ती तिथली बाई उपदेश करते. नर अटळत असेल प्रजननासाठी भोप्या तर पुनर्जनन अंगीकारू आपण. पुनर्जन म्हणजे पूर्वी जसं होतं की आपणच आपल्यातूनच संतती तयार करायची. झाडं जशी असतात ना काही बायसेक्शुअल की त्यांना स्त्री पू केसर असतात ना ते पैदा करतात. याची गरजच काय आपल्याला जर असं ते शोध लावले तर तुम्ही उभयलिंगी वनस्पतीसारखे आपण होऊ फुलवू टुगेदर स्त्री पू केसरी मादीपण. हे आयडियल स्त्रीत्व आहे की गरजच काय पुरुषाची आपल्याला असं ते शेवटी वाटणं. नाहीतर मग काय होतं एक्सप्लॉयटेशन येतं. मग गरज स्त्री पुरुषाची वाटते मग पुरुषाची गरज म्हटल्यावर मग त्याचं ऐकावं लागतं मग त्याचं सगळं पोरं म्हणजे त्याचा वंश चालवणार आपला वंश जातो खड्ड्यात. पोरीचं नाव कोणीच घेत नाही अलीकडे लोकं लावायला लागले आयांची नावं पण ते आडनाव वगैरे म्हटल्यावर ते पुरुषाचीच नेतात. ह्या बाईचं बिचारे तर इतके ती बाया आल्या त्यांचे गेले सगळे आयुष्य म्हणजे त्यांचा वंशच गेला कुठे. इतक्या सगळ्या बाया वेगवेगळ्या ठिकाणच्या लग्न होऊन यांच्या घरात आल्या पण नाव फक्त याचं एकट्याच शेवटपर्यंत 40-50 पिढ्या. हे असं जे आहे अन्याय तो सगळा अन्याय सगळा हा आपल्या स्त्रियांच्यावर आजही होतो आहे. त्याचं अगदी बारीक गोष्टीपासून हे मी सांगितलं तिथपासून तर अगदी ते सगळं सोसणं आणि याची पण काय म्हणजे ते लिहिलं आहे की तो भोगतो आपण उपभोगतो. म्हणजे खरं तो असतो ना आपण उपभोगतो असं काहीतरी चाललेलं आहे आणि याच्यातून मग हे सगळी प्रजा होते आणि हे सगळं जग याच्या आपल्यावरच चाललं आहे खरं पण आपल्याला वाईट दिवस आले. एनिवे असा सगळा त्या काय म्हणायचं स्त्रीत्वाचा एकूण म्हणजे सृष्टीची स्ट्रॅटेजी आहे की बायकांना सुंदर करायचं तिचे हे ओठांचा रंग असा गालाचा रंग असा तमक्याचा तसा तसं असं सुंदर वाटेल असं करायचं काहीतरी काय कमल नयना काहीतरी सिंहकटी वगैरे असं काहीतरी करायचं आणि वापरून घ्यायची आणि नंतर मग त्या बिया झाल्या की त्या फेकून द्यायच्या आणि त्या बिया आपोआपच मग पुन्हा वाढतात त्यांच्यात पुन्हा स्त्री पुरुष असा भेद होतो. शेवटी सगळीकडे स्त्रीची बी जे असतं ती वाया जाते पुरुष वाढत राहते ती डॉमिनंट होत राहते. नेमाडे सर तुमच्या साहित्याविषयीच गप्पा चालल्या आहेत म्हणून मला जे आत्ता दिसत आहे गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे अनेक लेखक आहेत जे नेमाडे पंथीय लेखक असतात म्हणजे तुमच्या साहित्यावरून प्रेरणा घेऊन लिहिणारे असतात आणि काही असतात जे तुमच्या साहित्याला प्रचंड विरोध करतात. पण हे जे नेमाडे पंथीय लेखक असतात त्यांचं जे साहित्य आहे त्यांच्या कादंबऱ्या आहेत तुमच्या वाचनात आल्या असतील त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला म्हणजे असं ज्या पद्धतीने म्हणजे आज मी जे पाहतो कादंबऱ्या किंवा एकूण कविता किंवा समीक्षा वगैरे तर मला जाणवतो प्रभाव आपला की आपण असं काहीतरी म्हणजे म्हणून मी तो उल्लेख केला की ते म्हणजे दिसताना आपल्याला साहित्य वाचताना सुद्धा नाही मला ते दोन्ही गोष्टी वाटतात. एक तर आपल्याला बरं वाटतं की आपला अभिमान वाटतो की चला आपलं वाचतायत लोक करतायत काहीतरी तसा अभिमान वाटतो असा. परंतु नंतर असंही वाटतं की आत्ता ह्या पिढीत पांडुरंग सांगवीकर असता तर त्यांनी असं केलं नसतं. त्या पिढीतला पांडुरंग होता तो आईबापांच्या विरुद्ध मास्तरांच्या विरुद्ध प्राध्यापकांच्या विरुद्ध युनिव्हर्सिट्या सोडून शेतीच बरी म्हणणारा वगैरे वगैरे असा. आजचा जो पांडुरंग सांगवीकर आहे त्यांनी वेगळ्या पद्धतीने रिव्होल्ट केला पाहिजे
त्यांनी असा रिव्होल्ट केला पाहिजे की स्त्रियांची जी जगभर कत्तल आणि अत्याचार आणि बलात्कार चालले आहेत, म्हणजे रोज 20-25 स्त्रिया आपल्या देशात बलात्कार होतात रोज, अशी अशी स्टॅटिस्टिक्स आहे. असं आता आजचा पांडुरंग सांगकर हे पाहणार की आज काय परिस्थिती आहे, तर त्याच्याविरुद्ध आपण बोललं पाहिजे. आज आपल्याकडे आता उदाहरणार्थ हे रोज ॲक्सिडेंट, काल स्टॅटिस्टिक्स आलं काहीतरी 500 ॲक्सिडेंटनी मरतात लोक, अशी परिस्थिती आहे. आता याच्याविरुद्ध बोललं पाहिजे की करायचं काय, गाड्यां बिड्यां सगळं असं सगळं आपण खातो पितो ते किती वाईट आहे, सगळं नुसतं भात आणि बटाटे खायचे डोकं त्यामुळे आउट होत चाललं, याच्याविरुद्ध लिहिलं पाहिजे. जे काय आज चाललं आहे, आजची फिलिंग ती त्याच्यात त्यावर डेव्हलप बनलेलं हे मला दिसत नाही. पण त्यांची काय म्हणायचं, आपलं काय म्हणायचं, स्टाईल जी आहे ती. पण सर तुम्हाला वाटत नाही की आपणच पुन्हा एकदा पांडुरंग सांगवीकर लिहावा आत्ताच्या ह्या सगळ्याबद्दलचा, आत्ताच्या व्यवस्थेबद्दल तो व्यक्त होणारा एक प्रकारे विद्रोह करणारा? म्हणजे हे बरोबर आहे म्हणणं तुमचं, मला ते जरा इंट्रोस्पेक्शनच करावं लागेल त्याच्यावर. पण म्हणजे इतक्यातच सांगायचं तर मला असं वाटतं की आज मी 87 वर्षाचा आहे आणि अजून 50 वर्ष जगायची माझी इच्छा आहे. मी परत म्हणालो की ते तुम्हाला हिंदू नंतर किती वेळ वर्ष लागतायत, तर म्हटलं की म्हणजे 73 मी सुरू केली होती. मी सिमल्याला मला नॅशनल फेलो मिळाला, आमचे पीटर डिसोजा होते, तो म्हणाले इकडेच ये बसू, मग तिथे मी ते लिहिली. 2 वर्ष मस्त आरामात, एक दिवस फक्त तिथे सेमिनार घ्यावा लागतो असा काही बोलायचं आणि बाकी मग लिहि जायचं, त्याच्यामुळे झाली ती. तर ते त्याला किती वर्ष लागले, मग त्याला जवळजवळ 40 वर्ष लागले. तर म्हटलं अजून 40 वर्षानंतर दुसरा भाग होईल. तर तो मुलगाही हुशार होता, तो म्हणायला लागला की तुमचं ठीक आहे 40 वर्ष अजून तुम्ही राहाल, पण आमचं काय होईल, 20 वर्षाचा पोरगा तो मला म्हणतो आहे की तुमचं. अरे म्हटलं मी गंमत केली, पण माझ्या डोक्यात ते आहे. पण काय असतं, लिहायचं म्हणजे तुम्ही म्हणता तसं की लिहायचं तर तुम्हाला आत खूप शिरावं लागतं, आतलं अत्यंत स्वच्छ अशा पद्धतीने तुमचं काय म्हणायचं निर्म इनोसन्स. इनोसन्सला मी इग्नोरन्सच म्हणतो. इग्नोरन्स इनोसन्स होणं म्हणजे निष् काय निरागस होणं, म्हणजे तुम्ही अडाणी होणं की म्हणजे खिडकी त्या खिडकी मग काच त्यामुळे काच कशी झाली वगैरे, हे म्हणजे शिक्षणामुळे बिघडलो आपण, किंवा हे कशामुळे होतं याच्यामुळे लाईट येतो मग ते इलेक्ट्रिसिटीचा शोधन वगैरे वगैरे असं. पण अडाणी माणसाला रस्ताच रस्ता असतो, खिडकी खिडकी असते, त्याच्या पलीकडे काही माहीत नसतं. तर असं होणं हे खरं डेव्हलपमेंटचं लक्षण आहे. त्यामुळे मी जेव्हा आत शिरतो तेव्हा मी जसा निरागस अडाणी होऊन जे काही जग आहे ते अनुभवतो. ते दुर्दैवाने आत्ता असं होत नाही, कारण इतकं ज्ञान काही असलं की त्याच्याबरोबर ते असोसिएशन होतं. अरे आपण हे कुठेतरी वाचलं आहे, हे आपण कुठेतरी स्टॅनिस्लाविस्कीचं वाचलं आहे, तसंच हे नाटकात येत आहे, हे कुठेतरी यांनी आपला तो लॅटिन अमेरिकन मार्केस काहीतरी आहे की बोर्हेसचा आहे, असं कुठेतरी ते डोक्यात येत राहतं. आणि आत शिरताना ते बरोबरच येतात अशी असे नेहमी, आणि ते मग आपल्याला टाळता येत नाही. त्यामुळे मग तुम्ही पांडुरंग सांगवीकर होऊ शकत नाही. पांडुरंग सांगवीकर असं हे सगळं विसरून स्वतःचं फक्त तो लहानपणी आपण कसे जात होतो, उंदीर मारत होतो शाळेत जाताना कसं, नंतर कॉलेजमध्ये जाताना वगैरे, हे तो त्याच्यावर काहीही काय म्हणायचं शिक्षणाचे दुष्परिणाम न होता किंवा काय म्हणायचं साक्षरतेचे वाईट परिणाम न होता तो निरक्षर म्हणूनच आनंदाने जगत होता. हे निरक्षर होणं आता जमत नाही. आता तुम्हाला ते अवघड झाले. आता अवघड झालं, कारण मला म्हणजे तेव्हा तुम्ही बसून की आता हे लिहायचं असं ठरवून तुम्ही हुकमी लिहू शकलात, आता तुम्ही तसं नाही. आता मला ते कवितेतच फक्त शक्य होतं. म्हणजे कवितेत मला आता असं वाटतं की आपण हे सगळं विसरून कविता आपली आपली होऊ शकते. कारण कवितेमध्ये काय असतं की तुम्ही अंतर्मनात अनकॉन्शियसमध्येच जाता. कादंबरीत अनकॉन्शियसमध्ये जाता येत नाही. कादंबरीत कसं की हा प्रसंग कसा वाटेल, हे कसं वाटेल, हे कुठे आपल्याला पुन्हा काही धमक्या येतात का काय, पुन्हा आपल्याला काहीतरी पोलीस प्रोटेक्शन मिळतं का काय, त्यापेक्षा हे नको लिहिलेलं असं काहीतरी डोक्यात. पण ते लिहितानाच ती प्रक्रिया जी आहे ते लिहितानाच हे सुद्धा विचार येत लिहिताना, म्हणजे कादंबरी लिहिताना येतात, कविता लिहिताना येत नाही. कविता आहे तशी बरोबर येते. आता उदाहरणार्थ ही एक माझी कविता आहे, वेळ लागेल सांगतो की एक मुलीचा बिचार हाल झाला लग्न झाल्यावर वगैरे, तर लिहिता लिहिताच मला असं आठवलं जा मुली ते एक कवी हे म्हणतात जा मुलीचा दिल्या घरी सुखी राहा, कोणाची ती याची प्रसिद्ध लग्नात प्रत्येकी बँडवाले वाजवत जा मुली जा दिल्या घरी तू, तर मला तिथे सुखी राहा असं कवितेत मी वापरलं. सुखी राहा नाही, सुखी राहा, तू इतकी मायरी ओली होतीस ओले होता, आता सासरी गेल्यामुळे तू आता
गेलं आता तो सुखी होणार असं मला अचानक सुचलं ते. हे कसं की हे निरक्षर झाल्यामुळे होतं की सुखी आणि सुखीतला काय फरक आहे कशाकरता वारंवार जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा आणि मग त्याच्यानंतर जे येतं की ते सगळं त्याच्या पुढचं असं निरक्षरपणाचं कौतुकच आहे असं म्हणजे आता पहा जा मुली जा 76 पानावर आता त्याच्या पुढच्या ओळी ज्या येतात ना त्या अशा अनकॉन्शियसमध्ये सुचत जातात. कादंबरीत ते अनकॉन्शियस नाही चालत तुम्हाला सारखा प्रसंग कसा मग त्याच्यात पुढे काय मग त्याच्या पुढे कसं होतं प्रत्यक्ष मॅप कोणता किती अंतर आहे पुण्यात आणि मुंबईत तो चालला वगैरे वगैरे असं असं होतं तिथे ते जामुनीचं किती 76 तर ते आता पहा त्याच्यातल्या पुढच्या वेळी आपोआपच येतात की अनकॉन्शियस होणं किती कठीण असतं हे त्याच्यावरून लक्षात येतं की आता पाहि असं म्हणतो तो सुरत जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा त्याच्यात पुढे असं म्हणतो सोड हे खानदेशीत लिहिलं आहे सोडवेना सोनुलीले घर फिरी फिरी आत येते तिला घर सोडवेना ती फिरून फिरून आत येते घरात पाहते काय सासरी जायचं आहे पुन्हा पुन्हा घरात कशाला येते ही पोरींना मी पाहिलं होतं प्रत्यक्ष की जाता जाता उगीचच ते आपलं हे ते असं पाहून जातात फिरी फिरी आत येते आता तयारी करते व बने कशाची बने आता कशाची तयारी करते तू चल ना गाडी उभी आहे ना झाली पूर्वतयारी सासूरवासाची राबायाची सोसायाची रुसायाची अशी पूर्वतयारी करायची असते सासरी जायचं म्हणजे की राबायचं सोसायचं आणि रुसायचं काही झालं तर आणि उगमुगा रडायचं स्वतः आपल्यापर्यंत कोणीवर नाही आसव तर येतीलच ना माय दळाया बसलं की ओवी येतेच संसाराला लागलं की आपोआपच आसव येतात कशाला त्याची तयारी करते आहे चालू चालू ठेवायचं निघ नको पाहू मागे दाडू दिवाळीने मुराई येशील माहेरवासीन त्यावेळी असं त्यावेळी आपोआपच ते अनकॉन्शियसमध्ये मुली मी ज्या पाहिल्या आत्तापर्यंत त्या बिचाऱ्या घरी येतात फेऱ्या मारतात आणि कशामुळे माहेर सोसावळ वाटणे कायमच्याच त्यांना तोडून टाकतो आपण हे जे आहे ना मातृसत्ताक आपल्या शरद पाटलांनी फार चांगलं लिहिलं आहे पण हे आपले पूर्वीचे गण होते हे सगळे मातृसत्ताकच होते बायकांना काही घर सोडावं लागायचं नाही हे पितृसत्ताक झाल्यापासून तिने लग्न झालं की सगळं सोडून तिकडे जायचं आणि तिथे सासून काय जे काय असतील ते सण काय त्याच्यावरही बऱ्याच कविता आहेत की त्यांना किती छळ होतो नंतर आणि मग ते सोडताना काय काय त्यांना वाटत असेल हे आपण आता विचारते म्हणजे अगदी मुंबईत पाहा तुम्ही मुंबई नाव हे बाईच आहे योगेश्वरी काय काय ते आपल्या सगळ्या उपनगरांची नावं सगळी अशी बायकांचीच आहेत खेडोपाटी ज्या देवता असतात आपल्या त्या सगळ्या मर्यादीन वगैरे वगैरे या सगळ्या स्त्रियांनीच वस्ती केली ती नंतर हे आर्य व मातृ पितृसत्ताक आल्यामुळे हे सगळं स्त्रियांचं दुर्दैव झालं आणि मग त्यांना ते विकत घेतल्यासारखं जवळजवळ हुंडा बिंडा काय देश बेजी असेल ते आणि असं सगळं दुर्दैव बायकांचं. शेवटचे दोन प्रश्न का मागच्या वर्षीच कोसलावर आधारित सिनेमाची घोषणा झाली होती त्यातला पांडुरंग सांगवीकर कसा आहे तो आजचा आहे की नाही त्यांना ते 2 वर्षाचा कॉन्टॅक्ट त्यांनी केला मला शोधत आले सयाजी शिंदे बरोबर घेऊन तिथे मी कुठतरी होतो समुद्रकाठी वगैरे गेलो तर तिथे आले आणि ते म्हणाले की आम्हाला करायचं आहे इंटरनॅशनल लेवलचं करायचं आहे म्हटलं आता पण खूप लोकांनी प्रयत्न केले आहे नॅशनल काय रिजनल लेवलचं सुद्धा होत नाही उदाहरणार्थ म्हटले आपला हा सिंहासनवाला जब्बार नंतर आपला खोपकर अरुण खोपकर जब्बार पटेल हो या सगळ्यांनी माझ्या नावावर ते कर्ज घेतलंय उलट त्यांनी पण शेवटी त्यांनी सांगितलं नाही व्हायचं त्याच्या डोक्यात जे चालतं सगळं ते कॅमेरात इतका कॅमेराचंही हे नाही आहे इतकं बरोबर त्याचं इकडून तिकडे ते कॅमेरा नाही चालू शकत सॉरी म्हटलं असा अनुभव आहे तुम्ही नका करू भानगडी नाही नाही म्हणे आम्ही ते करू आम्ही ठरवलंच आहे ते चांगला एक काय मेहुल शहा नावाचा प्रोड्युसर आहे तर त्याला करायचंच आहे ते असं आणि मग त्यांनी ते सुरू केलं कॉन्ट्रॅक्ट केला आणि खूप मलाही बोलावलं बऱ्याच त्यात घर शोधलं सगळं तयार केलं पण तो पांडुरंग सांगवीकर त्यांना मिळेला त्याने मला एकदा बोलवलं ते खास सगळी ती आईची कुसुम कोण आहे कुलकर कोणी आहे का ॲक्ट्रेस आईचं पण शोधलं बाप सयाजी शिंदेच आहे असे सगळे ते सगळे शोधले पण पांडुरंग सांगवीकर म्हणाला त्याचा आवाज नीट जुळत नाही त्याचं ते चेहऱ्यावर जे काही सगळं रिफ्लेक्शन यायला पाहिजे पास टेन्स हे ते येत नाही त्यामुळे मी शोधतो आहे 2 लोक शोधले त्यांनी मला ते बोलावलेही ते शोधले मी तर चांगला वाटला एक जण पण तो त्याचा आवाज काही बरोबर नाही असं काहीतरी चाललं आहे त्यांचं काय ते म्हणते 1 वर्ष झालं पहा आता 1 वर्ष कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे 2 वर्षात सुरू करायला पाहिजे पण ते बघू आता यावर्षी काही केलं तर सर 10 वर्षापूर्वी 2014 साली तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला
या 10 वर्षात तुम्हाला म्हणजे तुमचं आयुष्य, मराठी साहित्य व्यवहार, समाज काय बदललं की काहीच बदल झाला नाही असं दिसलं? म्हणजे तुम्हाला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचं बोलवणं आलं का? म्हणजे काय काय बदल झाला? तसं तर चालूच असतं, दरवर्षी ते बोलत असतात. म्हणजे एक आमच्या मित्रांनी तर तुमचं नाव आलं आहे मला उत्साह, म्हटलं मी येत नाही त्याला. असं चालूच असतं ते. पण याचंही आता परवा दिल्लीच्याही याचं ते दिल्लीच्या लोकांनी पण पत्र लिहिलं होतं की तुम्ही या वगैरे, पण ते मला म्हटलं बाबा मी काही टॅबू पाडतो ते, सॉरी मला येता येत नाही. तर त्या असं असं चाललेलंच असतं ते कायमचं, याला बोलावणं त्याला बोलावणं, सगळीकडे लोक बोलवत असतात मला ते शक्य होत नाही. आता तर बरंच कारण सापडलं आहे मला घराबाहेर पडून. परवाच मी तरी त्या कुंडलला नाना ते पत्री सरकारवाले वगैरे ते बडजबरी ते सगळं तिथला इन्स्पेक्टर दालन मला घेऊन गेला पद्धतशीर वगैरे, काळजी करू नका. असं मधून मधून करावं लागतं थोडक्यात. पण याच्याशिवाय मला मेजर असा बदल म्हणजे काहीतरी फ्रीडम काय अभिव्यक्तीवर काहीतरी काहीतरी कंट्रोल असा लक्षात येत नाही असा येतो आहे असं एक जाणवत आहे मला. म्हणजे मी जेव्हा 2010 साली का हिंदू लिहिली तेव्हा मला जाणवत नव्हतं. ते सिमल्याला लिहिली तिथे दुखन बिकन थंडी असल्यामुळे कोणी कोणाकडे जात नाही काही नाही, शांतपणे लिहिणार, त्यामुळे सगळं ते त्यावेळेचं वातावरण ते सगळं 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 पद्धत झालं. पण आज असं वाटतं आहे मला की आज मला ते कितीही मी जरी आयसोलेट झालो किती सगळं बंद केलं वगैरे तरी कुठेतरी आतून मला ते दडपण आहे की मी असं लिहू नये तसं लिहू नये तसं लिहू नये, हे काहीतरी वाईट असं मला वाटत राहतं. ह्याच्याशीच रिलेटेड माझा प्रश्न आहे, साहित्यिक अगोदर भूमिका घ्यायची आजूबाजूला जे घडतं त्याबद्दल, आणीबाणीत असेल किंवा नंतर पुलंचा असेल, वसंत बापटांचा असेल, भूमिका घ्यायची, अगदी विजय तेंडुलकर सुद्धा, आता तसं होताना दिसत नाही. मला उलट लोक असं म्हणतात की तुम्हाला दिसत नाही का बाकीचे लोक काय करतात ते, कशाला तुम्ही पडताय फंदात, असं आमच्या जवळचे मित्र सांगतात. सर तुम्ही घटनांचा उल्लेख केला नाही तरी चालेल, पण तुम्ही मतदान केले अशी खूण दिसते तुमच्या बोटावर. तुम्ही म्हणता पेपर वाचायचं नाही, कदाचित तुम्ही न्यूज चॅनल पण बघत नसाल. तुम्ही काय ठरवून मतदान करता मग, किंवा कोणाला लक्षात घेऊन मतदान करता? मी म्हणजे एकतर जरी मी वाचत नसलो पेपर तरी मी चांगली मासिकं वाचत असतो, पुस्तकं वाचत असतो, नंतर मी ऐकत असतो सगळं म्हणजे काय चाललं जरी पाहिजे, अगदी मी ड्रायव्हर आणि हे काय बोलतात ते पण ऐकत असतो, आणि त्याच्यावरून लक्षात येतं की जे चाललं आहे ते बरोबर चाललं नाही आहे. तर कशामुळे होत असेल, कोणामुळे होत असेल, ते आपोआपच कळत राहतं की ह्याच्या ह्याच्यामुळे होत असेल, असं पूर्वी नव्हतं आता झालं, कशामुळे झालं असेल, मग आता आपण मत देताना याचा विचार करूया असंही बऱ्याच. आता ते आपण ज्याला मत देतो ते काही चांगले असतील असं नाही, पण त्यातल्या त्यात निदान ते आपल्याला माहिती असलेल्यातल्या पैकी बरे आहेत म्हणून मग त्याला मत द्यायचं असं ते ठरतं. सर शेवटचाच प्रश्न, खूप काळाने तुमचा कविता संग्रह आला सट्टक, त्याला कसा रिस्पॉन्स आहे, आणि आता याच्यानंतर आता तुमच्याकडच्या कविता संपल्यात का आता आणखीन कविता संग्रह येण्याची काही? आता संपल्या, आता लिहिताय नवीन याच्यात कविता, नवीन लिहिणं सुरू आहे. नवीन कविता येणं फार कठीण झालं आहे. मी सांगितलं ना की तुम्हाला अंतर्मनात जावं लागतं आणि अतिशय अडाणी व्हावं लागतं, इनोसंट व्हावं लागतं, ते होणं आता मला शक्य होत नाही आहे. त्यामुळे यापूर्वी आता मी 3 भाग केले आहेत. पहिला जो आहे तो सर्वा म्हणजे शेती हंगाम झाल्यानंतर जमा करतात ना पिकं, कणसं बिणसं ते एकत्र डिक करतात, सर्व म्हणतात. दुसरा आहे अस्तुरीमृग म्हणजे बायकांच्यावर, आमच्या आयुष्यात आलेल्या अगदी आजीपासून तर नातीपर्यंतच्या प्रेयस्या बियस्या सगळ्यांच्यावर ते अस्तुरीमृग, त्या काही ती 25-30 कविता आहेत, आणि शेवटच्या मृत्यूवरच्या कविता आहेत. तर ह्या सगळ्या मला आपोआपच आलेल्या अशा काय तर कविता काही अशी ठरवून येत नाही, ती आपोआपच उर्मी असते अंतप्रेरणा की ती पटकन लिहून जाते. तर तशी दुर्दैवाने ती पाडी वारंवार येत नाही. त्या आता ही मृत्यूची मी परवा काहीतरी असा घरात अडकून बसल्यामुळे वाटलं की आपण गेल्यावरती काही वेळेवर ते प्रत्यक्षाचा अनुभवामुळे ते सुचलं मला एनिवे. तर अशा परिस्थितीमध्ये कविता आता परत येणं कठीण आहे. आता मी फार तर कादंबरी लिहू शकतो, म्हणजे मला आता कबूलच करायला लागेल की तो सेकंडरी
आहे माझ्या दृष्टीने कादंबरी. कथा तर मी पहिल्यापासून टॅबू म्हणून लिहिलं नाही. माझ्या एक टॅबू आहे हा की कथा लिहायची नाही, कारण माझे आतापर्यंत आम्ही जे पाहिलं आमच्या एक लघुकथांचंच युग होतं. गाडगिळन, गोखलेन, तो पुभा भावेन, सगळे कथाच लिहिणारे. एकही कादंबरीकार नव्हता त्या काळात संबंध. म्हणजे साने गुरुजीनंतर कोणी कादंबरीकार झाला नाही, तर त्यामुळे मला ते लाज वाटते की कथा इतक्या कशा. आणि मराठीचं त्यामुळे फार नुकसान झालं. कादंबरीमध्ये सगळ्यांना पट येतो, सगळा काळ येतो, सगळं तुमचं सायकॉलॉजिकल, सोशल असं सगळं एकत्र येतं. लघुकथेत ते येत नाही. ते दोन पानात काहीतरी फटकन शेवटून तडपदार शेवट करायचा, चटकदार काहीतरी करायचं, असं ते मला आवडत नाही. एनिवे, तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता मला कादंबरी लिहिणं शक्य नाही. कथा तर मी लिहितच नाही पूर्वीपासून टॅबू असल्यामुळे. नंतर काहीतरी संशोधन माझं चाललेलं असतं, तर ते आणि म्हणजे काय म्हणायचं, विवेक बुद्धिवादी असं फक्त शक्य आहे. पण आता तुमच्याकडे असं अप्रकाशित असं साहित्य काय आहे? म्हणजे 6 पुस्तकं येत आहेत आता. या म्हणजे मी आता ती त्याची अर्पण पत्रिकाच देत होतो की मला धमक्या देणाऱ्यांना अर्पण, कारण त्यांच्यामुळे मला घरात बसून हे झालं तरी सगळ्या पडून होत्या. आता PhD वर ते मी सांगितलं का मुलींनी करून आणलं, त्यामुळे ते एक होतं इंग्रजीचा मराठीवर परिणाम. नंतर माझं एक शिमल्याला मी देशीवादावर भाषणं दिली आहेत. आत्तापर्यंत जे आलं आहे त्याच्या जरा पुढची अशी की देशीवाद असा जगात राष्ट्र ही संकल्पना किती वाईट आहे. राष्ट्रामुळे हे सगळे युद्धन बिद्धन भानगड होतात. नाही तर चीनी, आता आम्ही प्रत्यक्ष चीनमध्ये गेलो होतो, तिथल्या बायका आणि आपल्या बायका काहीच फरक नाही. अगदी कडेवर येऊन वगैरे मुलं जाणार. पाकिस्तानातल्या बायकांना आपल्या बायका काय फरक आहे, त्या बिचाऱ्या तशाच शोषित तशा कामावर जातात आणि घरात काम हे ते. आणि कशाकरता भानगड करायचे, म्हणजे आर्मी फक्त असते, बाकी दुसरं काय. आर्मी एकमेकात लढतात, लोकांच्यात काहीच होईल नाही. तर असं सगळं एकूण हे राष्ट्राबद्दलचं असं सगळं. असं धर्माचंही तसंच चाललं आहे की धर्म हा जो मुळात आपली जोपासना अशी होती. आपल्या देशात 500-700 पद्धती आहेत. कोणी मुंज्याचा तर कोणी कशाचा तर कोणी ते सगळे देव एकत्र झालेले वगैरे असे. पण ते सगळे जाऊन असं काहीतरी ऑर्गनाईज असा काहीतरी करणं आणि त्याचा वापर पॉलिटिशियन्स करतात. आणि वेगळ्या कोणात युद्ध, आता कॅथोलिक प्रोटेस्टंटचा केवढी युद्ध झाली, सगळा युरोप त्याच्यात वाया गेला. 100 इयर्स वॉर म्हणतात युरोपात, हे धर्मामुळे झालं. तर धर्म आणि राष्ट्र ह्या हद्दपार केल्या पाहिजे माणसात, तरच माणूस पुढे मागे काय म्हणायचं सुखशांती मिळू शकेल. ते सगळ्यात दोन वाईट शत्रू आपले राहिलेले आहेत वगैरे असं काहीतरी आहे म्हणजे सध्या डोक्यात. त्याचं एक पुस्तक, त्याचं एक येईल ते असं. नंतर माझी आतापर्यंत ज्या मुलाखती 100-200 मुलाखती आहेत, तो एक जण वैतागला वाजता वाजताच जरा म्हटलं यातला तुला 15-20 निवडायच्या आहेत, तर त्या ते पाहा तू कोणत्या, कारण सगळीकडे इकडे तिकडे इंग्रजीत मराठीत हिंदी वगैरे झालेले आहेत. त्यातल्या काहीतरी आता 25-30 तो काढतो आहे. आणखी एक लेखांचा संग्रह माझा एक येतो आहे, तेही बरेच पडले आहेत खूप असे सेमिनार बेमिनारचे पेपर. ते एक जण काढतो आहे मॅजेस्टिकवालेनीच त्यांना सांगितलं तुम्ही जमा, रणधीर शिंदे काहीतरी करतो आहे ते. असं सगळं म्हणजे त्यांची तयारी मला करायची. 2025 मध्ये 6 पुस्तकं येतील नक्की नक्की. ते एकदा छापतात 2-3 आणि माझे आता तयारच होत आहेत. आणि त्याच्यासाठी मला मग आपण पावत लागतं ना ते सगळं घरात. आता एक तर माझे पाय परवा मोडल्यामुळे अरे ते असं हल्ली असं करतात ना हे सगळं, त्याच्यामुळे आंघोळ केल्यावर घे निसटलो हे सगळं मोडलं, त्याच्यामुळे एक वर्ष वाया गेलं. त्याच्या त्याच्या मृत्यूच्याही कविता झाल्या की आता संपला आता आपला. पण ते सुदैवानी ते मृत्यूनेच माघार घेतली. मी कविता लिहिल्यामुळेच बहुतेक की त्याला मी उद्देशून लिहिला वगैरे, त्याला खूप शिव्या दिल्या आहे मृत्यू वगैरे, तर त्याच्यामुळे मी वाचलो परत आणि तो पुन्हा मला टिकवतोय. तर असं सगळं याच्यात आलेलं दिसत आहे. तर म्हणजे असं आहे की पुढचं वर्ष हे नेमाड्यांचं वर्ष होईल वाचकांच्या दृष्टीनं. माझं वर्ष माझ्या दृष्टीने माझं आहे, पण खूप दुसरं चांगलं येत असेल. पण सर तुम्ही आलात म्हणजे खूप आम्हाला छान वाटलं. सर संवाद आणि संवेदना हे साहित्याचे दोन पैलू असतात, पण तुमचं साहित्य वाचताना जाणवतं की आधी तुमचा स्ववाद होतो त्यातून संवाद निर्माण होतो. आधी तुम्ही वेदना मांडता आणि त्यातून संवेदनेची धार तीव्र होते. सध्या जगाचं जे काही सरसकटीकरण चाललं आहे, भावनांचं जे काही सपाटीकरण चाललं आहे, त्यात तुमच्यासारखा एक माणूस जो एका वेगळ्या नजरेनं सध्याच्या जगाकडे, सध्याच्या ट्रेंड्सकडे पाहतो आहे, आशा आहे की तुमचं साहित्य वाचणाऱ्या प्रत्येकाला तुमची नजर प्राप्त होईल. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. मला फार आनंद झाला की आपल्या सारखे लोक आहेत, खूप चांगला वाटलं. चला असं भेटूया, वाचत राहा आणि असंच प्रेम ठेवा. आणि यासोबतच विखल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळेतू, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स
बरवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, छोकरा साबण आणि ग्रीन हार्वेस्ट या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.